या पॉइंटला फक्त शिकून नको घ्याल, त्याला समजून घ्याल की आपण जे चार ऑब्जेक्टिव्ह मांडणार आहोत, आपण जे चार उद्देश मांडणार आहोत, ते उद्देश त्याचा मूळ अर्थ काय निघतो, त्याचा खरा अर्थ काय निघतो. फक्त एकदा मन लावून प्रियंबलचे ऑब्जेक्टिव्ह एकदा सर्वांनी थोडं जोरात वाचून घ्या. साधारणतः ते वाचावं हे सांगण्यामागचं कारण असं की तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर असायला पाहिजे की आपण जर आपल्या प्रियंबलमध्ये न्याय मांडला आहे तर न्यायाचे तत्वे काय आहेत, म्हणजे न्याय कोणत्या लेवलवरचा न्याय. तर तिथे स्पष्ट शब्दामध्ये असेल सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, सोशली, पॉलिटिकली आणि इकॉनॉमिकली, तीनही तत्वानुसार. हे तीनही तत्वानुसारचे न्याय कशी मिळू शकते, स्वातंत्र्य जर दिला आहे तर जरा बघून घ्या, प्लीज प्लीज बघून घ्या, कारण की ते तुमच्या जीवनभर कामात येणार आहे, फक्त तुमच्या एक्झामिनेशन साठी कामात नाही येत त्या गोष्टी. काय स्वातंत्र्य कुठल्या तत्वानुसार मिळेल? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. ओके, ठीक. अच्छा, हे समतेचे तत्व, त्या समतेला काही शब्द जोडले आहेत का त्यांनी? दर्जाची, संधीची, समानता. वा 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 वा, म्हणजे इक्वेलिटी सारखी तर टर्मच नाही आहे. या ज्या चार टर्म्स आपण बघून राहिलेलो, यापैकी जर एक टर्म जरी आपण इकडे तिकडे केली ना, तर मुळात जो गाभा आहे, जो मूळ गाभा आहे, जो कोर आहे, व्यक्ती स्वातंत्र्याचा म्हणा किंवा समाज स्वातंत्र्याचा म्हणा, तो खाईत चालला जाईल, तो खड्ड्यात चालला जाईल. बंधुत्व काय सांगतो? फ्रॅटर्निटी. राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि व्यक्तीचे प्रतिष्ठा. बस 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 बस, हेच वाचून घ्यायचं होतं तुमच्याकडनं, व्यक्तीची प्रतिष्ठा. बस याला आता सेंटरमध्ये ठेवा, व्यक्तीची प्रतिष्ठा. आणि त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला बघून मग आता या चारही टर्म्सला आपण नीट समजून घेण्याचा प्रयत्न करू. व्यक्तीची प्रतिष्ठा काय असते? मग होऊ शकते की आजच्या जनरेशन मध्ये या सगळ्या गोष्टी पटवून देणे थोडं अवघड चाललं जाईल, की नेमकं या चारही उद्देशाचे किंवा या चारही जे ऑब्जेक्टिव्ह आपण मांडलेले आहेत त्याचं काय इम्पॉर्टन्स नेमकं काय आहे. कारण की आज समाज थोडा ओपन झालेला, आज समाजामध्ये साधारणतः भेदभाव हे पूर्वीसारखे दिसत नाही. मी हे नाही म्हणणार की भेदभाव पूर्णपणे नाहीसा झालेला, डिस्क्रिमिनेशन आता होतच नाही असं मुळीच म्हणत नाहीये मी. पण तरीही आपण जर आजच्या घडीचा विचार केला आणि 100 किंवा 200 वर्ष आधीचा विचार केला, तर ते जे डिस्क्रिमिनेशन होतं ते कुठे ना कुठे कमी झालेलं आहे. तुम्ही स्कूलमध्ये गेले असणार, तुम्ही कॉलेजेसमध्ये किंवा सोसायटीमध्ये कुठेही वावरत असताना साधारणतः क्वचितच असं कधी घडलं असेल तुमच्यासोबत की कोणी तुमच्यासोबत डिस्क्रिमिनेट केलेलं असेल, क्वचितच. आणि कदाचित मागच्या 20, 22, 25 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये कदाचित ते झालंही नसेल, ठीक आहे, सांगता येत नाही. पण आपण या टर्म्सला जर 100, 150, 200 वर्षा आधी बघितलं तर परिस्थिती समाजातली खूप वेगळी होती, खूप गंभीर होती, खूप विचित्र होती. दुसरी महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला हे वाटत असेल की या टर्म्स फक्त आपल्या देशापर्यंत सीमित आहेत, तर हे फार चुकीचं आहे, फार चुकीचं आहे. आपण सोर्सेसमध्ये बघितलं आहे की आपण जस्टिस, न्याय ही टर्म आपण रशियामधनं घेतलेली आहे. आणि या व्यतिरिक्त लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी या टर्म्स आपण फ्रेंच रिव्होल्युशन मधनं घेतलेल्या आहेत, म्हणजे फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन मधनं घेतले आहेत. ऍक्च्युली ते फ्रेंच रिव्होल्युशनचे मूळ डिक्लेरेशन होतं, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी, जेव्हा फ्रान्समध्ये क्रांती झालेली. सो मुळात या ज्या टर्म्स आहेत या काही आपल्या देशातल्या नाही आहेत ना, या टर्म्स तर कधी ना कधी निर्माण झालेल्या आणि आपण दुसरीकडनं उचललेल्या. म्हणजे त्या देशांना सुद्धा जस्टिसची गरज पडलेली, त्या देशांमध्ये सुद्धा स्वातंत्र्यासोबत समता आणि बंधुतेची गरज पडलेली,
तर गरज पडली तर नेमकं का पडली याबद्दल मुळात विचार करायचा आहे. आणि दुसरी बाब, मी तुम्हाला खूप खोलवर नाही घेऊन जाऊ शकत सिरियसली, ऍटलीस्ट मी तुम्हाला हे एक्सप्लेन करू शकतो की हा ज्याला आपण न्याय म्हणतो ते न्याय कुठल्या तत्वानुसार आणि कसं, म्हणजे जर आपण पॉलिटिकल सायन्सच्या अनुषंगाने बघायला गेलो तर विश्वास ठेवा एकटं न्याय या चॅप्टरला शिकायला 1 हप्ता लागतो, 1 वीक सांगतोय मी, फक्त न्याय या टर्मला शिकायला की न्याय काय आहे. कारण की ढेर फिलॉसॉफर्स होऊन गेलेले आणि त्या ढेर फिलॉसॉफर्सनी आपापले मत मांडले की त्यांच्या दृष्टिकोनाने न्याय काय, आणि म्हणून मग त्या सगळ्या फिलॉसॉफर्सला बघावं लागतं आणि मग त्याचा एक निष्कर्ष काढावा लागतं की न्याय आपण समाजामध्ये कशा प्रकारे मेंटेन करू शकतो. पण ठीक, आपण इथे मुळात ऍज अ स्टुडंट ऑफ इंडियन पॉलिटिकल सायन्स आणि आपल्या एक्झामिनेशनच्या निगडीत ज्या बाबी आहेत त्याला एकदम स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूया. आपण या ऑब्जेक्टिव्ह पैकी पहिल्या ऑब्जेक्टिव्ह बद्दल बोलून घेऊया ज्याला आपण जस्टिस म्हणतो आहे, न्याय म्हणतो आहे. माझ्या मते मी तुम्हाला क्लिअर केलं होतं की जेव्हा आपण न्यायाबद्दल बोलू संविधानाला घेऊन अथवा पॉलिटिकल सायन्सला घेऊन, तर तुम्ही न्याय म्हणजे ज्युडिशियरीबद्दल बोलतो आहे हे आधी डोक्यातनं काढून टाका, कम्प्लिटली काढून टाका. आपण न्यायालयीन व्यवस्थेबद्दल बिलकुल बोलत नाही आहोत, आपण बोलत आहोत सामाजिक न्यायाबद्दल, आपण बोलून राहिलो आहोत राजकीय न्यायाबद्दल, आपण बोलतो आहोत आर्थिक न्यायाबद्दल. हे न्यायालयीन व्यवस्थेशी निगडीत टर्म आहेच नाही, अशातली गोष्ट नाही की आहेच नाही, आहे ना. अरिस्टॉटलने मांडली होती खूप पूर्वी, त्यांनी 2 टर्म्स मांडलेल्या होत्या की सामाजिक न्याय कसा असू शकतो आणि न्यायालयीन न्याय कसा असू शकतो. पण इथे आपण ज्या जस्टिस बद्दल बोलून राहिलेलो ती फक्त आणि फक्त मानव आणि मानव समाजामध्ये वावरत असताना, एका देशामध्ये राहत असताना, एक राजकीय व्यक्ती असताना अथवा एका आर्थिक क्षेत्रामध्ये वावरत असताना त्याला इतरांबरोबर समान न्याय मिळतो आहे का. आता प्रश्न असा आहे की न्याय कधी मिळू शकतो आणि न्याय कधी मिळू शकत नाही याकडे लक्ष देऊया. एक एक्झाम्पल घेऊया, एक इन्स्टिट्यूशन आहे, त्या इन्स्टिट्यूशनमध्ये आणि एक एक्झाम्पल घेऊ की एक सरकारी स्कूल आहे, चला एक एक्झाम्पल घेऊ. त्या सरकारी स्कूलमध्ये 10 विद्यार्थी हे ऍडमिशन करिता गेले, त्या 10 विद्यार्थीपैकी 9 विद्यार्थीला ऍडमिशन दिली गेली, 1 विद्यार्थीला नाही दिली गेली. त्या 1 विद्यार्थीला नाही दिली गेली त्याचं कारण असं ठेवलं गेलं की आपण 3rd जेंडर आहात म्हणून तुम्हाला मी ऍडमिशन घेऊ शकत नाही. तर आता या एक्झाम्पलमध्ये जरा शिरा आणि विचार करा, जर त्या विद्यार्थ्याची इच्छा असेल की त्याला शिक्षण घ्यायचं आहे पण एक इन्स्टिट्यूशन फक्त या कारणाने त्याला नकार देत असेल की तू तृतीय पंथी व्यक्ती आहे, तू 3rd जेंडरचा व्यक्ती आहे, आम्ही फक्त मुलांना किंवा मुलींना ऍडमिशन देऊ शकतो म्हणून तुम्हाला आम्ही ऍडमिशन देऊ शकत नाही, तर प्रश्न असा आहे की 10 पैकी त्या 1 विद्यार्थ्याला न्याय मिळतो आहे का. म्हणून आपण त्याला न्याय मिळतोय, आहे शक्य या टर्म्सला न्यायाच्या कन्सेप्टमध्ये खरंच मांडू शकणार आपण, तर त्याला न्यायला जाणून घ्या, न्याय या तत्वाला जाणून घ्या. एक्झाम्पल पुन्हा चला, म्हणजे मी तुम्हाला 3 टर्म्स बद्दल सांगून देतो म्हणजे तुम्ही एकदम क्लिअर होऊन जाऊ की आपण नेमकं कोणत्या न्यायाबद्दल बोलू लागलो. 2024ला इलेक्शन लोकसभेच्या, त्या 2024च्या इलेक्शन मध्ये जर म्हणजे आपल्या ठीक आहे आपल्या देशामध्ये खूप न्यायाचे तत्वे होतेच, त्यामुळे आपण खूप क्लिअर तरतुदी ठेवल्या की बाबा 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, काही नॉर्मल कंडिशन्स आहेत त्या फुलफिल कुणी करून टाकतात ना, त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे. पण आपण जर हा विचार केला की लोकशाही देशामध्ये असत असताना आपण वोटर्स असे कन्सिडर करून चाललेलो की तो वोटर मॅच्युअर असेल, त्याला आपल्या मताची समज असेल आणि म्हणून तो समजदार व्यक्ती मत देऊन आपल्या आवडीचा रिप्रेझेंटर तिकडे पाठवणार केंद्रामध्ये आणि मग ते तिथे देश चालवतील. जर आपण या कन्सेप्ट आणि ही कन्सेप्ट चुकीची नाही ना, ही कन्सेप्ट चुकीची नाही ना रे. अरे वोटर मॅच्युअर असायला पाहिजे की नाही, त्याला त्याच्या मताचा बिलकुल महत्व असायला पाहिजे, त्यात काहीच वाद नाही आहे. पण आता या तत्वानुसार जर आपण असा विचार केला की बघा मॅच्युरिटीमध्ये मुद्दा असा आहे की जे देशातले जे ट्राईब्स आहेत ते अशिक्षित आहेत, त्यांचं शिक्षण काही पूर्ण झालं नाही, त्यांना काही खास एक्सपिरियन्स नाही आहे, मग त्यांनाही जर आपण मतदान करण्याचा अधिकार दिला तर होऊ शकते की त्यांच्या मार्फत असे काही गावंढळ लोक जाऊ शकतात लोकसभेमध्ये की ज्यामुळे देशाचं नुकसान होऊ शकतं, है ना, असं एक एक राहू शकतं. आणि या तत्वानुसार जर आपण त्या ट्राईब्सला
मतदान यादीतनं वगळलं आणि त्यांना म्हटलं की तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार नाही आहे, तर या तत्वानुसार तुम्हाला आपल्या देशामध्ये त्या पर्टिक्युलर जमातीसोबत जे होऊन राहिलं आहे त्याला तुम्ही न्यायाच्या संकल्पनेमध्ये बसवाल का? त्याला म्हणू आपण न्याय? त्यांच्यासाठी न्याय झालेला आहे. जेव्हा मतदान करण्याचा अधिकार हा कुठल्याही जाती धर्माचा कुठल्याही लिंगाचा व्यक्तीला समान मिळेल, एक व्यक्ती एक मत या तत्वानुसार मिळेल, तेव्हा आपण म्हणणार की या देशामध्ये न्याय प्रस्थापित झालेला आहे. अजून एक एक्झाम्पल, कारण की बेसिकली आपण तुम्ही वाचलं ना की न्याय कोणत्या तत्वानुसार, सामाजिक आर्थिक आणि राजकीय. दोन एक्झाम्पल दिले मी, एक एक्झाम्पल राहिलं त्यालाही बघून घेऊ. बघा बाजारामध्ये काही विशिष्ट दुकानदार जे काही विशिष्ट जातीचे आहेत आणि ते काही विशिष्ट वस्तू विकतात, विशिष्ट स्पेसिफिक कम्युनिटीचे स्पेसिफिक वस्तू विकणारे तिथे बाजारामध्ये मार्केटमध्ये लोक. आता एक अशी व्यक्ती जो त्या स्पेसिफिक कम्युनिटीचा नाही पण त्याला ती स्पेसिफिक वस्तू विकायची आहे आणि जर तो त्या बाजारामध्ये आला त्या सेम वस्तू घेऊन, फक्त फरक असा आहे वस्तू सगळ्यांच्या समान आहे, एक फरक असा आहे की तो त्या जातीचा नाही, तो त्या कम्युनिटीचा नाही आहे. या तत्वानुसार बाजारात ज्यांची मेजॉरिटी आहे पर्टिक्युलर कम्युनिटीचे त्यांची मेजॉरिटी आहे, जर त्या मेजॉरिटीच्या लोकांनी त्या एकट्या व्यक्तीला जो दुसऱ्या जातीचा आहे त्याला जर हाकलून लावलं आणि त्याला तिथे धंदा करण्यास व्यवसाय करण्यास नकार दिला तर त्या व्यक्तीसोबत न्याय होत आहे? आणि जर हा न्याय होत नसेल तर हा आर्थिक न्याय प्रस्थापित होत नाही आहे. याच्या आधी जर ट्राईबला मतदान करण्याचा अधिकार मिळत नसेल तर त्या ट्राईब सोबत राजकीय न्याय होत नाही आहे. त्या आधी जर त्या थर्ड जेंडर व्यक्तीला स्कूलमध्ये ऍडमिशन मिळत नसेल तर त्याच्यासोबत सामाजिक न्याय होत नाही आहे. आणि हा सामाजिक राजकीय आणि आर्थिक न्याय सर्वांना समान मिळावं म्हणून ती न्यायाची संकल्पना टाकलेली आहे. किती सुंदर, किती गोड, यापेक्षा अजून सुंदर काय असायला पाहिजे? म्हणजे आपल्या देशाचा कुठलाही व्यक्ती, तो कुठल्याही धर्म जाती वंश लिंग कुठलाही व्यक्ती असू द्या, त्याला सामाजिक राजकीय आर्थिक प्रत्येक परिस्थितीमध्ये समान अधिकार मिळतील. हे जे समान अधिकार मिळत आहेत ना रे, हेच तर न्याय आहे. समजलं? न्यायाला आपल्याला या दृष्टिकोनाने बघायचं आहे. प्रियंबल मध्ये टाकलेला न्याय हे ऍक्च्युली क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. क्लिअर? ठीक आहे, पक्क. आता जाऊ आपण, म्हणजे मी आता एक्झाम्पल घेतले आपण, आता मुळात आपण बघणार की त्याच बाबी बघायच्या ज्या आता आपण पर्यंत बोललेलो की जस्टिस आणि जस्टिस मध्ये ज्या तीन तत्वानुसार आपल्याला न्याय देण्याची भाष्य केलं जात आहे, तर एक तर सामाजिक न्याय आहे, एक आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय. सामाजिक न्यायामध्ये तुम्ही आता सगळ्या गोष्टी समजलेले, आता तुम्हाला फक्त शब्दांमध्ये मांडायचं आहे. सामाजिक न्यायामध्ये आपल्याला सरळ नोट करायचं आहे की कुठलाही व्यक्ती असेल, कुठलाही व्यक्ती, त्या व्यक्तीला धर्म वंश जात लिंग या कारणावरनं त्या व्यक्तीसोबत भेदभाव केला जाणार नाही. पूर्वी आपल्याला माहित असेल की अस्पृश्य समाजातल्या लोकांना मंदिर प्रवेश नव्हता, अस्पृश्य समाजातल्या लोकांना सार्वजनिक स्थळावर जाण्याचा अधिकार नव्हता, यासाठी महर्षी सत्याग्रह झालेले, यासाठी काळाराम मंदिर सत्याग्रह झालेले. हे सत्याग्रह कशासाठी होते रे? हे सत्याग्रह समाजामध्ये त्यांना सुद्धा न्याय प्राप्त व्हावा याच करिता होते. आणि जर समाजात कुठेही फक्त धर्माच्या कारणावरनं अथवा वंश अथवा जात अथवा लिंग अथवा तो कुठल्या पर्टिक्युलर एरियाचा रहिवासी असेल म्हणून जर त्याला कुठल्याही कारणाने कशाही बद्दल रिस्ट्रिक्शन आणलं जात असेल तर त्याला आपण सामाजिक न्याय म्हटलं जाणार नाही. तो सामाजिक न्याय हा तेव्हा मिळेल जेव्हा आपण धार्मिक मुद्द्याला घेऊन, जातीला घेऊन, वंशाला घेऊन कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. ठीक आहे, क्लिअर?
आर्थिक न्यायामध्ये सर्वांना आर्थिक समानता, समान संधी, आणि राजकीय न्याय म्हणजे तो त्यानंतर पुन्हा त्याला एक्सप्लेन करू आपण. सार्वजनिक निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार, राजकीय जागांवर निवडणूक लढवण्याचा अधिकार, राजकीय जागांसाठी निवडणुका लढवण्याचा अधिकार, यामध्ये अजून एक गोष्ट येते ना राजकीय मध्ये, एक विचार करून चला की जर राजकारणामध्ये काही स्पेसिफिक लोकांसाठी जर विशेषाधिकार असतील तर त्याला आपण न्याय म्हणणार का? जसं एक्झाम्पल घेऊया की इंग्लंडमध्ये वंश परंपरागत पद्धतीनुसार राजा अथवा राणी जे आहे ते पदावर येतात, हे तर काही स्पेसिफिक एका फॅमिलीसाठी जे आहेत ते विशेषाधिकार नाही झाले का? मानता ना, तर त्याला आपण न्यायाच्या तत्वामध्ये नाही घेऊ शकत ना. आपण ज्याला न्याय म्हणतो अथवा जिथे तुम्हाला न्याय प्रस्थापित करायचा आहे तेव्हा आपण कुठल्याही पर्टिक्युलर लोकांकरिता किंवा आहे ना पर्टिक्युलर स्पेसिफिक एका फॅमिली करिता आपण त्यांना विशेषाधिकार नाही देऊ शकत. पण आपण एक गोष्ट देऊ शकतो, काय देऊ शकतो तर सांगतो, पण तुम्ही आधी नोट करा या गोष्टीला की कुठल्याही विशेष लोकांसाठी कोणत्याही प्रकारची विशेषाधिकार नसणे. एक मिनिट बघा, हो समजलं मला, एक मिनिट सांग अशा प्रकारे काय बोल.
ऑनलाईन क्लिअर आहे. आपण आपली चर्चा ही सुरू होती की न्यायाच्या तत्वामध्ये हा पॉईंट सुद्धा येतो की कुठल्याही ठराविक लोकांना अथवा व्यक्तींना कोणतेही विशेषाधिकार नसणे आपण कुणालाही देऊ शकत नाही. जर दिले तर त्याला आपण न्यायाच्या संकल्पनेमध्ये नाही म्हणणार. ओके. पण तरीही अनुसूचित जाती आणि जमातीला आपण आरक्षण दिलाय, घटनेनुसार दिलं आहे, मग हे न्यायाच्या तत्वामध्ये बसते का? ऍक्च्युली समाजामध्ये न्याय प्रस्थापित करण्याकरिताच हे आरक्षण दिलं गेलं. आता खूपदा हे डाऊट उभा होऊन जातो, निर्माण होऊन जातो की असा कसा आपण मग या तत्वानुसार सामाजिक न्याय जे आहे ते प्रस्थापित करून राहिलो. तर यासाठी एक खूप कॉमन एक्झाम्पल घेतो आहे. या रूम मध्ये 10 छोटे छोटे मुलं आहेत. त्या छोट्या मुलांपैकी 5 मुलं असे आहेत ज्यांना सकाळ संध्याकाळ नीट व्यवस्थित पोषण मिळतं, पोषक आहार मिळतं, आणि उरलेले 5 मुलं असे आहेत ज्या मागच्या 5 दिवसापासून उपाशी आहेत. जर असं असेल आणि जर तुम्ही 10 मुलांकरिता एक्झाम्पलसाठी जर 20 चपात्या आणल्या असतील तर काय वाटते मग तुम्ही त्याला वाटणी करत असताना 10 ला 20 म्हणजे प्रत्येकाला 2-2 करायला पाहिजे हा तुमचा न्याय राहणार? की जे मागच्या 5 दिवसापासून उपाशी आहेत त्यांना अर्धी कूर किंवा 1 कूर पूर्ण अधिक द्याल, आणि ज्यांचं पोट भरलाय त्यांना 2 चपात्या न देता 1 अथवा अर्धी जरी दिली तर काम भागून जाईल, भागून जाईल ना, कारण की त्यांना सकाळ संध्याकाळ पोषण आहार मिळते. बाकीचे उरलेले 5 लोक जे मागच्या 5 दिवसापासून उपाशी आहेत, तर तुम्हाला न्याय प्रस्थापित करायचा असेल तर त्यांना वाटणी नाही का जास्त द्यावी लागेल? मानता का ना ही गोष्ट? मानून राहिले ना? आणि जर तुम्ही मानून राहिलेले तर मग विचार करा की एवढ्या 1000 वर्षापासून ज्यांना सामाजिक अधिकार नव्हता, आर्थिक अधिकार नव्हता, राजकीय अधिकार नव्हता, आता जर यांना मूळ प्रवाहामध्ये आणायचं असेल तर नाही यांना आरक्षण द्यावं लागेल. कसं जमणार? तुम्ही न्याय कसं प्रस्थापित करणार? तुम्ही रेस कशी चालू करू शकता? म्हणजे रेस तर अशी लागून राहिली की काही लोक ज्यांचे दोन्ही पाय मजबूत आहेत आणि काही लोक जे लुले लंगडे आहेत, तरी पण तुम्ही म्हणता की रेस चालू होणार आणि सर्वांना एकाच लाईनवर धावायचं आहे. न्याय नाही म्हणणार रे आपण याला, याला कसं न्याय म्हणणार? तुम्ही पोहायला तर देऊन राहिले पण हातपाय बांधून कसं काय होणार? कळते का? त्यामुळे आरक्षणाच्या तरतुदी बसवणे आवश्यक होत्या. हा याच करिता, कारण की आपण न्यायाचे तत्वे आपल्या देशामध्ये प्रस्थापित करणार आहोत. क्लिअर? ठीक आहे. आता कधी मी तुम्हाला म्हटलं होतं मी तुमच्या रिझर्वेशनचा फंडा जो काही डाऊट असेल क्लिअर करून टाकेल जेव्हा प्रियंबल शिकवणार. का रिझर्वेशन महत्वाचं आहे, काय म्हणजे काय मूळ काय आहे त्या रिझर्वेशनचा? समाजात न्याय प्रस्थापित करायचा आहे म्हणून आरक्षण आहे. ठीक आहे. आणि मग त्या रिझर्वेशनचा मग चांगला फायदा वाईट फायदा आता चर्चा करण्याची गरज नाहीये. आपण कधी फ्री स्पेस मध्ये त्यावर चर्चा करूया की रिझर्वेशनचे अजून काय इम्पॅक्ट राहू शकतात चांगले वाईट. ठीक आहे. आता नाही, आता नाही, आता प्रियंबल बघून घेऊया. ठीक आहे. सो सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाला आपण या प्रकारे बघू शकतो. क्लिअर? आर्थिक न्याय सुद्धा क्लिअर होतो ना तुम्हाला? आर्थिक न्यायामध्ये सर्वांना समान संधीची वाटणी, जसं बाजाराचं एक्झाम्पल घेतलेलं होतं. ठीक आहे. त्याला फक्त आपल्या शब्दामध्ये आपल्याला मांडायचं होतं की आपण त्याला शब्दामध्ये नेमकं काय मांडणार. डन. ऑनलाईन बोला. क्लिअर? अपॉइंट जस्टिस न्याय. आणि त्याला असं क्लिअर करा की तुम्ही पॉलिटिकल सायन्सची म्हणजे कॉलेजमध्ये तुमचा बॅकग्राऊंड राहू द्या नाही राहू द्या, कुठल्याही व्यक्तीने तुम्हाला ऍटलीस्ट ही टर्म विचारली की सांगा रे बाबा न्याय म्हणजे काय, लिबर्टी म्हणजे काय, फ्रॅटर्निटी इक्वेलिटी म्हणजे काय, ठामपणे 15 मिनिटं धाडधाड बोलण्याची ताकद असायला पाहिजे तुमच्यामध्ये. ही ताकद मी नाही देणार, ते देणार ना प्रियंबल आहे ना, संविधान आहे, है ना, ती ताकद संविधान देणार. ठीक आहे. फक्त त्याला नीट जाणून घ्या या टर्म्स नेमक्या काय सांगतात. ओके. ठीक. चला त्यानंतर आपण बोलूया लिबर्टी बद्दल, स्वातंत्र्याबद्दल. जेव्हा आपण लिबर्टी म्हणतो ना स्वातंत्र्य, माहिती आहे याचा खरा अर्थ काय निघतो? लिबर्टी म्हणजे
कुठल्याही प्रकारच्या बंधनाचा अभाव, बंधन रिस्ट्रिक्शन आणि त्याचा अभाव, त्याला तसं आपण लिबर्टी म्हणतो. पण लक्षात घ्यावं, पण लक्षात घ्यावं, कुठल्याही प्रकारची बंधने नसणारे स्वातंत्र्य हे नकारात्मक स्वातंत्र्य असणार, निगेटिव्ह राईट्स. लक्षात घ्या, तुम्ही जर म्हणाल की तुमच्या स्वातंत्र्यावर कुठल्याही प्रकारचे बंधने नसायला पाहिजे, आम्ही बिलकुल बंधन मुक्त असायला पाहिजे, अशा प्रकारची स्वातंत्र्याची मागणी करू नका. अशा प्रकारचे स्वातंत्र्य हे समाजामध्ये फक्त आणि फक्त अराजकता पसरवतील. यस, अराजकता म्हणजे जसे जिसको जो लगता है वो कर रहा है त्याच्या इच्छेनुसार, काही रूल्स नाही, काही नियम नाही. आणि जर समाजामध्ये अराजकता पसरवायची नसेल आणि जर समाजामध्ये प्रत्येकाला तुम्हाला स्वातंत्र्य द्यायचं असेल तर तुम्हाला वाजवी बंधने, वाजवी म्हणजे लिमिटेड, ऍटलीस्ट जेवढे कामाचे आहेत तेवढे रिस्ट्रिक्शन्स त्या लिबर्टीवर आणणे महत्वाचं राहील. जेव्हा तुम्ही काही रिस्ट्रिक्शन्स आणून लिबर्टी द्याल, स्वातंत्र्य द्याल, तेव्हा आपण त्या स्वातंत्र्याला म्हणणार पॉझिटिव्ह राईट्स. होकारात्मक म्हणजे ज्याला आपण म्हणतो सकारात्मक जे आहे ते स्वातंत्र्य आहे. सो स्वातंत्र्याचे दोन प्रकार पडतात, नकारात्मक आणि होकारात्मक, किंवा सॉरी नकारात्मक आणि सकारात्मक. त्याला या दोन्ही टर्मला आपण जेव्हा फंडामेंटल राईट शिकू तेव्हा अजून त्याला मी क्लिअर करेल. पण बघायला गेल्यास आपण जेव्हा स्वातंत्र्याबद्दल बोलतो तर स्वातंत्र्य म्हणजे कुठल्याही प्रकारच्या बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य. ठीक आहे, तरीही आपण आपल्या प्रियंबल मध्ये ज्या स्वातंत्र्याची मागणी केलेली आहे ते नेमके स्वातंत्र्य कोणते, तर तुम्ही मग सांगितलं मला की आपण स्वातंत्र्य मागतो आहोत तर ते स्वातंत्र्य कोणते आहेत, तर विचार स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आपली श्रद्धा, आपली उपासना, याची जोपासना करण्याची स्वातंत्र्य आहे. स्पष्ट शब्दामध्ये लिहा, आधी लिहा विचार स्वातंत्र्य कुठल्या तत्वानुसार, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा. उपासना, यांचे स्वतंत्र. ऐका, मुळात आपण आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य, लिबर्टी ही संकल्पना कशाच्या माध्यमातून उतरवण्याचा प्रयत्न केला, तर आपण आपल्या देशाच्या प्रत्येक एका नागरिकाला समाजामध्ये स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न केला आपल्या फंडामेंटल राईट्स तर्फे. राज्यघटनेचा भाग नंबर 3 फंडामेंटल राईट्स, ज्यात सलग कलम 12 ते कलम 35 दरम्यान या सगळ्या टर्म्स आहेत, त्या माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्याचे अधिकार मिळतात. आपण जेव्हा फंडामेंटल राईट शिकू तेव्हा तुम्हाला बघायला मिळेलच की तुम्हाला विचार मांडण्याचा अधिकार, विचार करण्याचा अधिकार, आपले मत मांडण्याचा अधिकार आर्टिकल 19 देतं. श्रद्धा, उपासना, ठीक आहे, आपल्या आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हे सगळे आपल्या फंडामेंटल राईटचा पार्ट आहे. आणि त्या मूलभूत अधिकारामार्फतच या देशातल्या प्रत्येक एका व्यक्तीला, या देशातल्या प्रत्येक एका नागरिकांना स्वातंत्र्य प्राप्त होतं. ठीक आहे, आणि स्वातंत्र्य खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्या टर्म शिकून झाल्यानंतर मी त्याला सिक्वेन्स जरा मांडण्याचा प्रयत्न करणार की याचा सिक्वेन्स काय बनवू शकतो आणि मुळात याचा अर्थ नेमका काय निघतो. आधी तर प्रियंबल नुसार शिकून घेऊ आपण की काय या कॉन्सेप्ट तुम्हाला सांगतात, मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे गरज नेमकी काय आहे या 4 आयटमची, त्याला आपण नंतर घेऊ. स्वातंत्र्य आपण क्लिअर केलं आहे, प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे आपले विचार मांडण्याचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, श्रद्धा उपासना जोपासण्याचं स्वातंत्र्य आहे, या सर्व प्रकारचे स्वातंत्र्य सर्वांना देणे अनिवार्य आहे. ठीक आहे, आणि ते स्वातंत्र्य आपल्याला आपल्या देशाच्या संविधानातल्या पार्ट नंबर 3 मध्ये असणाऱ्या फंडामेंटल राईट नुसार प्राप्त होतं. ठीक, देन नेक्स्ट टर्म इक्वॅलिटी, समता.
आधी हे मांडू की समता आपण कोणकोणत्या तत्वानुसार देण्याचा प्रयत्न केला. तत्वे बघून घेऊया आपण. इक्वेलिटी, नागरी समता सिव्हिल, राजकीय समता आणि आर्थिक क्षमता. समता, नागरी, राजकीय आणि आर्थिक. आधी समता म्हणजे काय, समतेचा अर्थ जाणून घ्या. समता म्हणजे सारखेपणा नव्हे, सारखेपणा नाही. आपण बोलताना व्यावहारिक भाषेमध्ये जनरल याच्यामध्ये आपण असा अर्थ तसा अर्थ काढू शकतो, समता म्हणजे सारखेपणा. ना, समतेची कन्सेप्ट बसवणे ऍक्च्युली खूप अवघड आहे, खूप जास्त अवघड आहे. कारण की समता प्रत्येक ठिकाणी तुम्ही मांडू नाही शकत किंवा तिला फिट नाही करू शकत, बसू नाही शकत. का नाही बसू शकत आपण बोलू, पण आपण कोणत्या समतेबद्दल बोलू ना. समता जिथे म्हणतोय ते समतेचा नेमका अर्थ काय. समता म्हणजे समानता नाही, किंवा समानता इन द सेन्स सारखेपणा नाही, सारखेपणा नाही, सारखेपणा तुम्ही आणू शकत नाही. आपण जेव्हा आपल्या देशामध्ये नागरी समता देण्याची भाषा बोलतो आहोत, राजकीय समता, आर्थिक समता, तर याचा नेमका अर्थ काय निघतो, याचा अर्थ हाच निघतो की याबाबतचे अधिकार सर्वांना समान असतील, सर्वांना समान असतील. आता हे सर्वांना समान अधिकार, नागरी अधिकार कसे असतील, राजकीय कसे असतील आणि आर्थिक कसे असतील, तर जर आपण नागरी समानतेचा विचार केला तर नागरी समानता तुम्हाला फंडामेंटल राईट्स मध्येच मिळणार आहे. आणि फंडामेंटल राईट्स मध्ये आर्टिकल 14-18 च्या दरम्यान नागरी समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला गेला. 14-18 एकदम नीट करा. तीन प्रकारे मांडलाय आपण समानतेला. आपल्याला खूप खूप सविस्तर शिकायचे आहेत या सगळ्या आर्टिकल्स. सहज आता तुम्हाला वरवर सांगतोय नागरी समानता म्हणजे काय. पुन्हा एकदा रिपीट करतोय की समता, इक्वॅलिटी म्हणजे एकदम सारखेपणा नव्हे. अच्छा, सारखेपणा काय असतो ना, त्याचं एक्झाम्पल देणार मी. समता का महत्वाची आहे त्याहीबद्दल खूप सविस्तर चर्चा करायची आहे. समता म्हणजे सर्वांना समान हक्क. ऍटलीस्ट आता एवढं लक्षात घ्या, सर्वांना समान हक्क, ना कुणाला अधिक हक्क ना कुणाला कमी हक्क, सर्वांना समान. आणि हे सर्वांना समान हक्क देत असताना आपण ते सर्वांना नागरी अधिकार समान दिले, राजकीय अधिकार समान दिले आणि आर्थिक अधिकार समान दिले. त्यात आधी आपण बघून आलोय नागरी अधिकार. आणि नागरी अधिकार आपल्याला आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत हक्कामार्फत मिळते कलम 14-18 दरम्यान. जसं बरोबर सांगतो, लिहिण्याची गरज नाही आहे. आता पुढे खूप सविस्तर शिकायचं तुम्हाला फंडामेंटल राईट्स मध्ये. कलम 14 सांगते की कायद्यापुढे समानता, इक्वॅलिटी बिफोर लॉ. आणि कुठलाही व्यक्ती असेल, सरकारी, गैर सरकारी, खाजगी, श्रीमंत, गरीब, तो देशाचा राष्ट्रपती का नसो किंवा तो सर्वसामान्य झाडू मारणारा व्यक्ती का नसो, तो प्रधानमंत्री का नसो, सर्वांना कायद्यापुढे समानता असेल. क्लिअर आहे आता, क्लिअर आहे आता.
व्हॉइस डन, जायचं पुढे. ते काही दिवस ते थोडं असंच चालेल, ते एवढे फंक्शन आहेत की ते समजत नाही की ते म्यूट कशा तरी मुळे होतं, है ना. तर ते म्हणून म्हटलं की म्यूट झालं की लगेच हँड रेसेस करा, तर ऑलमोस्ट मला क्लिक होऊन जाईल की काहीतरी गडबड झाली. एनिवे चला टॉपिक 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 कडे येऊ. ओके, आपण बोलून राहिलो आहोत की नागरी समानता आपल्याला कलम 14 ते 18 दरम्यान मिळते आहे. आणि जर आपण या आर्टिकलचा विचार केला तर कलम 14 सांगते की सर्वांना कायद्यापुढे समान संधी, सर्वांना कायद्यापुढे समानता मिळणार. कुठलाही व्यक्ती असेल, सरकारी असेल, गैर सरकारी असेल, श्रीमंत असेल, गरीब असेल, कुणाहीसाठी कायदा वेगळा नसेल. तो श्रीमंत आहे म्हणून त्याला वेगळा कायदा लागेल आणि तो गरीब आहे म्हणून त्याला कायद्यापुढे काही व्हॅल्यू नसेल, असं नाही होणार. सर्वांना कायद्यापुढे समान लेखून ट्रीटमेंट मिळेल, त्याला आपण म्हणणार कायद्यापुढे समानता. ठीक आहे, या दोन तत्वे ऍक्च्युली येतात. एक तत्व आपण इंग्लंडमधनं घेतली, एक अमेरिकेतने घेतलेली. काय घेतली आहे तिथे फंडामेंटल राईट्स मध्ये शिकू. कलम 15 सांगते धर्म, वंश, जात, जन्म, लिंग या कारणावरनं भेदभाव न करता सर्वांना समान संधी मिळेल, सर्वांना समान प्रवेश मिळेल कुठेही. मग ते रेस्टॉरंट असेल, हॉटेल असेल, स्कूल असेल, सार्वजनिक स्थळे असेल, कुठल्याही भागामध्ये या बाबींना घेऊन डिस्क्रिमिनेशन केलं जाणार नाही. आणि जर डिस्क्रिमिनेशन केलं जाणार नाही म्हणजे कुठल्याही धर्माचा व्यक्ती असेल, म्हणजे एक एक्झाम्पल घेऊया की कुणी पकडून चला की हिंदू मंदिरामध्ये जर कुठल्या मुस्लिम व्यक्तीला यायचं असेल अथवा मुस्लिमांच्या दर्ग्यामध्ये जर कुठल्या हिंदू व्यक्तीला यायचं असेल तर तो दर्गा आहे म्हणून हिंदू येऊ शकत नाही. आणि या कारणाने जर नकार दिला जात असेल असं नाही चालणार. आपण सर्वांना समान संधी देतोय, आपण सर्वांना समान अधिकार देत आहे, त्यामुळे कुठल्याही भागामध्ये प्रवेश हा कुठल्याही व्यक्ती करू शकतो. तर आर्टिकल 15 धर्म, वंश, जात, जन्म स्थान, लिंग या कारणावरनं प्रवेश नाकारला जाणार नाही. मग केसेस जातात ना बाळा, जसं महिलांना शनि शिंगणापूर मध्ये येण्यास बंदी होती, सुप्रीम कोर्ट मध्ये केस गेली आणि याच तत्वानुसार जाते, समानतेच्या तत्वानुसार की महिलांना अधिकार असे कसे नाही राहू शकत. केरला मधला, तमिळनाडू मधला समथिंग, मे बी अजून एक मंदिर होत, पुरीला नाही रे महिलांना घेऊन नाहीये, आहे साऊथ साऊथ इंडियामध्ये अजून एक मंदिर आहे जिथे महिलांना प्रवेश नाही आहे, तर त्याला घेऊन सुद्धा सुप्रीम कोर्ट मध्ये मुद्दा गेला होता. आता मंदिर ट्रस्ट जे आहे ते आपल्या कल्चरला मानतं, पण सुप्रीम कोर्ट फंडामेंटल राईट्स बघतं की बाबा जेव्हा सर्वांना समान अधिकार आहेत तर ते अधिकार महिलांना सुद्धा आहेत, है ना. तर केसेस जातात बेटा, बिलकुल हे मुद्दे तर होतात रे, डिस्क्रिमिनेशन होणारच. आणि हे डिस्क्रिमिनेशन होतात आणि त्याला थांबवण्याकरिताच तर मग एक व्यवस्था करण्यात आली आहे ना. जसं आपण एक्झाम्पल घेऊया, आपण जे लिबर्टी बघितलंय, स्वातंत्र्य बघितलं, आपण म्हंटल तर प्रत्येकांना विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना याचे स्वातंत्र्य आहे. अरे हो, पण जर तुमच्या स्वातंत्र्यावर जर कोणी रिस्ट्रिक्शन आणण्याचा प्रयत्न केला तर मग काय. तर मग सर्वोच्च न्यायालय आहे, तुम्ही सुप्रीम कोर्ट मध्ये आर्टिकल 32 ला घेऊन अपील करू शकता. अपील म्हणजे तुम्ही तिथे आपला मुद्दा घालू शकता आणि मग सुप्रीम कोर्ट तुमच्या मूलभूत अधिकारावर आलेल्या रिस्ट्रिक्शन्स ला घेऊन जे ऑर्डर काढतं त्याला आपण म्हणतो रिट, त्याला आपण म्हणतो आदेश. आणि ते रिट कशा प्रकारचे असतात ते आपल्याला फंडामेंटल राईट्स मध्ये बघायचं आहे. यस, एक्झॅक्टली एक्झॅक्टली. तर त्याच तर बाबींना घेऊन मग सुप्रीम कोर्ट आपले निर्णय देतो ना बाळा, की तुम्ही महिलांना घेऊन अशा प्रकारचा भेदभाव करू शकत नाही. आणि सुप्रीम कोर्टने असे निर्णय दिले दिले त्यानंतर मला वाटतं सुरू झालाय ना, कुठे शनि शिंगणापूर मध्ये महिलांचा एंट्री सुरू झालाय त्यानंतर, आणि ते सुप्रीम कोर्टच्या निर्णयानंतरच. म्हणून ना मुद्दा हाच आहे, काय आहे ना की आपल्याला फक्त अधिकार प्रदान करून काही मिळणार नव्हतं, म्हणजे फक्त आपल्याला अधिकार मिळाले, हा ठीक आहे. मी तुम्हाला म्हटलं या उद्या या सगळेजण या, प्रत्येकांना 50-50 रुपीज वाली उद्या एक कॅडबरी चॉकलेट देणार. तुम्ही आले लालची पोरं दुसऱ्या दिवशी चॉकलेटच्या लालची मध्ये, आणि माहित पडलं मास्तर आला तर होता खिशात हात टाकून, पण हात बाहेर काढले तर हातात काहीच नाही, तोंड पडली, एकमेकांचे थुबाड बघून राहिले, पण काय करू शकता, तर काहीच नाही. काय करू शकणार? काहीच नाही. पण आपल्या मूलभूत हक्काचं असं नसते, आपल्याला राज्यघटनेने जे प्रॉमिसेस दिले आहे, स्वातंत्र्य, समता,
धार्मिक अधिकार, हे जे प्रॉमिसेस दिले ना, फिफ्टीन बघितला आपण, आर्टिकल 16 बद्दल सुद्धा बोलून घेऊ, कलम 16 चा विचार केलेला. तर आर्टिकल 16 म्हणते की सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी. सार्वजनिक नोकऱ्या पब्लिक सेक्टरच्या, गव्हर्नमेंट नोकऱ्या, ठीक आहे, त्यामध्ये सर्वांना समान संधी बद्दलची ऑपॉर्च्युनिटीज आर्टिकल 16 देते, ठीक आहे. हे सगळ्या सविस्तर बाबी आपण शिकणार. आर्टिकल 17 एव्हॅल्युएशन ऑफ अनटचेबिलिटी. आता क्लिअर असेल व्हॉइस? व्हॉइस क्लिअर असेल म्हणजे ऍटलीस्ट आवाज येत असेल, ठीक आहे. अस्पृश्यता बंदी आर्टिकल 17. आता अस्पृश्यता बंदी समानतेच्या तत्वामध्ये येत. समाज दोन गटामध्ये विभागलेला होता, स्पृश्य अस्पृश्य, टचेबल्स अँड अनटचेबल्स. हा तर भेदभाव झाला, ही समानता कुठे झाली? म्हणजे अनटचेबल्स अस्पृश्यांना गावामध्ये येण्याचा अधिकार नाही आहे. अस्पृश्यांना जर गावामध्ये यायचं असेल तर ठराविक वेळेवरच ते येऊ शकतात. तेही काही नियम आहेत की कमरेमध्ये, कमरेला मागे झाडू बांधायचा आहे, गळ्यामध्ये मडकं टाकायचं आहे. जर हे नियम यांना आहेत आणि हे नियम बाकीच्यांना नाही आहेत, किंवा मॉर्निंगला 7 नंतर आणि इव्हिनिंगला 6 आधी ही मंडळी गावामध्ये जर येऊ शकत नसतील, इनइक्वॅलिटी झाली. आणि जर इनइक्वॅलिटी झाली आहे तर त्याला इक्वॅलिटी मध्ये आणण्याकरिता तुम्हाला आधी तर अस्पृश्यता पाळणे बंद करावं लागेल, मानता ना? जेव्हा या बाबी बंद होतील तेव्हा तुम्ही म्हणाल की हा समाजामध्ये आता कुठे ना कुठे समता, इक्वॅलिटी प्रस्थापित होत आहे, बरोबर आहे, ठीक आहे. म्हणून रेव्होल्यूशन ऑफ अनटचेबिलिटी आपल्याला आर्टिकल 17 मध्ये मिळते, क्लिअर आहे. 18, आर्टिकल 18, आर्टिकल 18 सांगते की पदव्यांची समाप्ती. आता कुठल्या पदव्यांबद्दल बोललं जात आहे? तुम्हाला माहित असेल की देश जेव्हा पारतंत्रामध्ये होता तेव्हा राजा, महाराजा, राव बहादूर अशा पदव्या दिल्या जायच्या. आता हे जे राव बहादूर पदवी मिळते आहे, किंवा राजा महाराजा, किंवा एक एक राव बहादूरचा आपण विचार करू शकतो, हे जे राव बहादूर ही पदवी मिळते आहे, मुळात नाही का त्या ज्या पर्टिक्युलर व्यक्तीला ही पदवी मिळाली त्याला समाजामध्ये एक वेगळं स्टेटस दिलं जात आहे, दिलं जात आहे ना. अच्छा, त्यांनी असं काय केलं असेल की त्याला राव बहादूर ही पदवी मिळाली? म्हणजे मुळात जर त्याला अशी ठराविक पदवी मिळाली असेल ना, तर त्याच्यामागे एकमेव कारण असेल की तो गावातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे, त्याच्याकडे 1000 एकरची जमिनी असेल, हेच कारण राहू शकते. असं नाही की त्यांनी आपल्या देशासाठी काही खूप विशेष काम करून ठेवलेले आहे म्हणून त्याला राव बहादूर ही पदवी दिली, असं तर नसेल. तर हे ज्या पदव्या मिळायच्या आणि यानुसार जे स्टेटस निर्माण व्हायचं, अरे हे पण तर समाजामध्ये इनइक्वॅलिटी निर्माण करते ना. म्हणजे तू काही खास आणि बाकी जे आहे ते सगळे नॉर्मल, कळते आहे का? म्हणून कलम 18 नी पदव्यांची सुद्धा समाप्ती केलेली. आणि म्हणून आपण म्हणतो आहे कलम 14 ते 18 च्या दरम्यान जे अधिकार आपल्याला मिळाले ते मुळात अधिकार समानतेच्या तत्वानुसार नागरी समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात, क्लिअर, ठीक आहे. नागरी समानता कशा आधारावर आहे? या व्यतिरिक्त ऑनलाईन सांगाल ना व्हॉइस बद्दल? राजकीय ऑनलाईन सांगाल बरं, आवाज येतोय का? आता सांगाल.
फंडामेंटल राईट्सच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून बाकी पार्ट मध्ये हक्क मिळतात. त्या हक्कांचा विचार केला तर ते तुम्हाला राजकीय अधिकार मिळतील, राजकीय हक्क मिळतील, राजकीय समानता आपल्याला बघायची आहे. आपल्याला राजकीय समानता मिळणार आहे आर्टिकल 325 आणि 326 मध्ये. 325 आणि 326. तुम्ही हँड रेस केलाय का पुन्हा? कलम 325 सांगते, धर्मवंश, जात, जन्मस्थान, लिंग या कारणावरनं मतदानाकरिता अपात्र ठरवलं जाणार नाही. मतदार व्होटर्स करिता आर्टिकल आहे, व्होटर जो मतदार असेल त्याकरिता, की कुठलाही व्यक्ती असेल, धर्म, वंश, जात, जन्मस्थान, लिंग या कारणावरनं त्याला अपात्र ठरवलं जाणार नाही निवडणुकीमध्ये. म्हणजे ते आपण समता आणण्याचा प्रयत्न करतो. आणि आर्टिकल 326 सांगते सर्व निवडणुका प्रौढ मतदान पद्धतीनुसार. प्रौढ मतदान म्हणजे जे ऍडल्ट आहेत, जे 18 पेक्षा अधिक आहेत त्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे. आपल्याला समानतेच्या तत्वानुसार राजकीय समानता अशी मिळते. नागरी समानता बघितलं आपण, नागरी समानता कलम 14 ते 18 देत आहे. आपण राजकीय समानता बघितलं, सर्वांना मतदान करण्याचा अधिकार आहे, समानता आहे. 18 वर्षावरील सर्वांनाच मतदान करण्याचा अधिकार मिळतोय हा सुद्धा समानतेच्या तत्वानुसार असेल ना. तर 325 आणि 326 आपल्याला अशा प्रकारे समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. क्लिअर? ओके. लास्ट आपण ज्याला आर्थिक समानता म्हणतो, आर्थिक समानता तुम्हाला मिळणार आहे आर्टिकल 39. आर्टिकल 39 ही येणार डायरेक्टिव प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज, मार्गदर्शक तत्वांमध्ये. आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट नंबर 4. आणि या भागामध्ये आर्टिकल 39 सांगते, साध्या भाषेत लिहून घ्या, स्त्री पुरुष सर्वांना समान वेतन. स्त्री पुरुष सर्वांना समान वेतन. जर स्त्री असेल, पुरुष असेल, सर्वांना वेतन समान मिळत असेल किंवा ते तत्वे जर लागू केलेली आहे तर कुठे ना कुठे या बाबी सुद्धा इक्वेलिटी वरच येते. कुठे ना कुठे आर्थिक समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो ना, की कोणी असेल त्यांना समान वेतन प्राप्त होईल. ठीक आहे. आता लास्ट टर्म आहे बंधुत्वाची. बंधुत्वाची टर्म ही नेमकी काय सांगते आणि हे कितपत काय कशी महत्वाची आहे बघू आपण. व्हॉइस सांगाल पुन्हा, काही दिवस आपल्याला एक्सपेरिमेंट करावं लागेल. व्हॉइस आहे ना? क्लिअर? क्लिअर इन द सेन्स येतो आहे ना? ओके. काय वाटते बंधुत्व काय असणार? हा, पण ते कसं मेंटेन होऊ शकते? एकमेकांप्रती सम्मान. हो, पण कशी? बंधुत्वाची वागणूक. ठीक आहे.
कशा आधारावर? बंधुत्वाला मानण्यामागचं कारण काय? तुम्हाला आता नाही समजणार, बिलकुल 5 मिनिटानंतर मी त्याला क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो की ज्याला आपण बंधुत्व म्हणतोय ते काय महत्व, त्याचं काय कितपत महत्व असतात. तुम्ही जेवढ्याही बाबी सांगितले, तुम्ही जे काही बोलले, तुम्ही एकदम नीट बोलले की ठीक आहे, डिस्क्रिमिनेट न करणे, कुठे ना कुठे रिस्पेक्ट देणे सर्वांना, या सगळ्या गोष्टी बरोबर आहे, बिलकुल बरोबर आहे, काहीच वाद नाही आहे. पण जेव्हा एक व्यक्ती ना आपल्या जात, आपलं धर्म, त्याचं एक कल्चर, तो एका पर्टिक्युलर भागाचा रहिवासी आहे, त्याची भाषा, या सगळ्याच्या बाहेर निघून जेव्हा तो देशातल्या प्रत्येक व्यक्तीला आपुलकीच्या नजरेने बघेल की ही व्यक्ती माझ्या देशाची नागरिक आहे, म्हणजे तू माझा ब्रदरहुड किंवा तो माझ्या बंधुत्व किंवा त्या टर्म मध्ये तो व्यक्ती येणार, तर बघा जर आपण ही मानसिकता ठेवली, ही मानसिकता ठेवली, मला वाटते आपल्या देशातले जवळपास 70-80% जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचे सॉल्व झाले बरोबर. म्हणजे आपण सहसा, कारण की प्रॉब्लेम भरपूर असतात, म्हणजे खूपदा आपण काही ठराविक बाबीतन बाहेर निघत नाही, आपण आपल्या कल्चरमधनं बाहेर निघत नाही, आपण आपल्या जातीतनं बाहेर निघत नाही, आपण आपल्या भाषेतनं बाहेर निघत नाही, आपण आपल्या प्रदेशातनं बाहेर निघत नाही. प्रदेशाचं गर्व असणे, मान असणे, भाषेचं मान असणे, त्यात काहीच वाद नाही. पण हा आपण जो मान ठेवतो आहोत, तो मान जेवढा आपल्या भाषेबद्दल किंवा प्रदेशाबद्दल आहे, तेवढा मान आपण जर इतर भाषा अथवा प्रदेशाबद्दल जर नाही ठेवला, तर मग बंधुत्व कसं मेंटेन होणार? आपण तर कुठे ना कुठे डिस्क्रिमिनेट करणार ना, ते बंगाली, ते गुजराती, राईट, किंवा दक्षिण भारताची मंडळी जी काळी आहे, है ना, किंवा मग अजून काही वेगवेगळ्या प्रदेशाची. जर आपण ही मानसिकता घेऊन चाललेलो, तर बंधुत्वाची संकल्पना मेंटेन करणे जरा अवघड होऊन जाईल. आणि बंधुभाव जर खरंच आपल्याला प्रस्थापित करायचा असेल, जी की खूप कठीण टर्म असते सिरियसली, तर तुम्हाला काही विशेष मुद्द्यांकडे लक्ष द्यावं लागेल की आपण काही बाबी आपल्याला थोडे मागे टाकावे लागतील. मागे टाकावे लागतील म्हणजे काय, मी हे नाही म्हणतो की सोडून द्या, पण आपल्याला काही काही बाबींना प्राथमिकता द्यावं लागेल. प्राथमिकता जर तुम्ही देशाला देत असाल, जर देशाला प्राथमिकता देत असाल, तर मला नाही वाटत की मग एक प्रदेशामध्ये राहून राहिलो आहे त्याचा गर्व देशामध्ये राहणाऱ्या गर्वापेक्षा अधिक होऊ शकणार, म्हणून आलं का? किंवा आपली भाषा किंवा आपलं कल्चर आपण या सगळ्यातनं बाहेर निघू, बाहेर करू, आणि जोपर्यंत पडणार नाही तोपर्यंत बंधुत्व मेंटेन होणे कठीण आहे. आपल्याला बंधुत्व का मेंटेन करायचं आहे, आणि जर ते मेंटेन नाही झालं तर काय, जर नाही झालं तर आपण आपल्या देशामध्ये प्रियम्बल मध्ये जो शब्द टाकलाय ना इंटिग्रिटीचा, जो एकता आणि अखंडतेचा शब्द टाकलेला आहे, ती कशी मेंटेन होणार? जर प्रत्येकाला त्यांच्या पर्टिक्युलर प्रदेशाबद्दल, भाषेबद्दल याचा जर गर्व त्यांनी बाळगून ठेवलेलं, तर मग उद्या चालून प्रत्येक म्हणेल खालिस्तानची मागणी आहे की आम्हाला खालिस्तान वेगळा करून द्यावा, जम्मू काश्मीरची मागणी होती की आम्हाला आमचा प्रदेश वेगळा करून द्यावा, अजूनही भरपूरशी राज्य जे म्हणतात की नाही ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला नॉर्थ ईस्ट मध्ये सांगितले की काय इश्यूज आहेत, काय स्टोरीज आहेत. जर आपण याच तत्वांना घेऊन बसलेलो, तर त्या एकात्मतेच होणार तरी काय रे, समजून राहिलं का? म्हणून जर देशाची एकता, एकात्मता, अखंडता जर अशीच नीट चालवायची असेल, फ्रॅटर्निटी खूप जास्त महत्वाचं आहे, खूप अधिक महत्वाचं आहे. जर ते नसेल तर आपल्या देशाच्या एकतेला धक्के बसू शकतात, क्लिअर आहे? आणि आपण आपल्या बंधुत्वाची तत्वे आपल्या राज्यघटनेच्या Part 4A मध्ये Article 51A मध्ये, म्हणजे फंडामेंटल ड्युटीज मध्ये टाकले. फंडामेंटल ड्युटीज
ऑनलाइन क्लियर आहे? क्लियर आहे? अप्लाय करणे कठीण आहे. आता बघायला गेलं तर खूपदा तर समानतेला पण अप्लाय करणे कठीण आहे. टर्म्स या कठीणच आहेत. मुद्दा असा आहे की आपण आशा ठेवू शकतो, आपण बंधने नाही घेऊ शकत, आपण बळजबरी करून नाही घेऊ शकत. हे मुळातच कठीण आहे. म्हणजे फ्रॅटर्निटीला तरी बळजबरी मेंटेन करणे कठीण आहे. ती मॉरॅलिटीचा भाग झाला, आपल्या नैतिकतेचा भाग झाला. जोपर्यंत आपली नैतिकता हे करायला सांगणार नाही तोपर्यंत विक्ती करणार नाही. आणि जसं मी सांगतो की भरपूरशा गोष्टी खूपदा कठीण होऊन जातात या टर्म पैकी. जसं मी तुम्हाला म्हटलं की इक्वॅलिटी, समता ज्याला आपण म्हटलं, त्या समतेला ऍक्च्युअली मेंटेन करणे थोडं अवघड आहे. म्हणजे ठीक आहे, आपण नागरी समानता मेंटेन करू शकतो कारण की कायद्यानुसार ते शक्य आहे. आपण राजकीय सुद्धा करू शकतो, आपण आर्थिक सुद्धा करू शकतो, म्हणजे काही प्रमाणात करू शकतो. आपण प्रत्येक स्तरावर नाही करू शकत, स्तर काय असू शकतो. आता मुळात त्याने की याला घेऊन खूप वादविवाद होतात. काही फिलॉसॉफरचं मत असं आहे की तुम्ही कोणा तरी हे सांगणार आहे की समता असायला पाहिजे. समता तर स्वतःच निसर्गानेच आधीपासून जे आहे ते असमान करून ठेवलेली आहे. तर आपण कोण जे म्हणता समतेची भाषा करता. काही फिलॉसॉफर्स आपलं असं मत मांडतात की मुळात निसर्गानेच असमानता निर्माण केली. मग असमानता निर्माण करत असताना मेल आहेत फिमेल आहे त्या माणसांमध्ये, किंवा एक जे ह्युमन बिंग्स आहेत त्याच्यामध्ये कुणी गोरा आहे कुणी काळा आहे, कुणी है ना हाईटनी छोटा आहे कुणी मोठा आहे. हे तर जे आपल्याला असमानता दिसते हे तर निसर्गाची देण आहे. आणि जेव्हा मानव त्यामध्ये इंटरफेरन्स करून समानतेची भाषा बोलतो तेव्हा त्याला असे तोंडणे दिले जातात की तुम्ही कोण, म्हणजे निसर्गापेक्षा मोठे झाले, निसर्गाच्या नियमांपेक्षा मोठे झाले. आणि मग ते मोठ्या मोठ्या बाता करतील, खरंच असं होऊ शकणार का की तुम्हाला समानता आणायची आहे म्हणून काही मुलं गोरे आहेत काही मुलं काळे आहेत. तर बाबा एक तर तुम्हाला गोऱ्यांना काळं करावं लागेल नाही तर काळ्यांना गोरं करावं लागेल. तर एक तर काळे घ्या, फेरन लवरीनी रोज 4-5 तास रगडा त्यांना, बघा काही दिवसांनी काही होते का. नाही झाले तर जे गोरे आहेत त्यांच्यावर कोळसे घासा, समानता इक्वॅलिटी निर्माण होईल. काही सुंदर असतील काही कुरूप असतील असं जर असेल तर मग समानता कशी मेंटेन करायची. म्हणजे जे सुंदर आहे त्यांचा मेकअप असा करायचा की ते कुरूप दिसायला पाहिजे, म्हणजे थोडं त्यांचा सुंदरता कमी यायला पाहिजे. आणि जे कुरूप आहेत त्यांचा मेकअप असा करायचा की थोडे ते सुंदर दिसायला पाहिजे, तर कदाचित बॅलन्स येईल. समजून झाला मी काय म्हणतोय. कोणी विद्यार्थी बुद्धिमान आहे कोणी विद्यार्थी ढंपू, पण जे ढंपू आणि बुद्धिमान यांच्यामध्ये इक्वॅलिटी आणण्याकरिता मग काय करायचं. बुद्धिमान विद्यार्थ्यांना खूप थर्ड क्लास मटेरियल प्रोव्हाइड करायचं की पुढच्यांनी वाचून वाचून पेपर चांगले सोडवायला नाही पाहिजे. हा, आणि जे असे ढंपू आहेत त्यांना एकदम फर्स्ट क्लास मटेरियल जे आहे ते सप्लाय करायचं की जेणेकरून काही तर बुद्धी जाईल काही तर लिहितील आणि मग अशा प्रकारे इक्वॅलिटी मेंटेन होईल. काय शक्य? म्हणून म्हटलं समानतेला ऍक्च्युअली बसवणे अवघडून जातं. प्रत्येक स्तरावर तुम्ही इक्वॅलिटी मेंटेन नाही करू शकत. पण याचा अर्थ असा नाही आहे की हे जे बाता करतात ना की स्वतः निसर्गानेच असमानता निर्माण केलेली, तर आपण कोण. आपण त्या असमानतेला समान करण्याबद्दल बोलूनही नाही. आपण असं म्हणतोय का की माणसं आणि महिलांना असे दिगडे करण्यापेक्षा एकच करा, अथवा गोरा आहे किंवा काळा आहे असे दिगडे रंग नसताना एकच रंग असायला पाहिजे होता. आपण या समानतेबद्दल नाही बोलून राहिलो रे, आपण त्या समानतेला मेंटेन करण्याचा प्रयत्न करून राहिलेलो आहे ज्या मानवाने असमान केलेले आहे, निसर्गाने नव्हे. निसर्गाने जर काही असमान करून ठेवला तर चालेल, तो त्यांचा प्रश्न किंवा तो आपल्या आपल्याशी निगडीत नाही आहे. पण समाज निर्माण झाल्यानंतर जेव्हा त्या समाजातल्या काही लोकांनी असमानता निर्माण केली, संपत्ती काही ठराविक लोकांच्या हातामध्ये, स्टेटस काही ठराविक लोकांच्या हातामध्ये, सर्व बाबी अधिकार हक्क काही ठराविक लोकांच्या हातामध्ये, आणि बाकी जर यापासून विभक्त राहत असतील तर हे असमानता आहे. आणि या असमानतेला दूर करण्याकरिता कुठे ना कुठे इक्वॅलिटी आली. क्लिअर? मानवानी निर्माण केलेल्या असमानतेला समान करण्याचा प्रयत्न केला जातो निसर्गाच्या नावे. ठीक, उद्या चालू, म्हणजे मिळतील ना तुम्हाला भविष्यामध्ये लोक तर भेटतीलच क्रॉस करणार आहे. तर जरा या गोष्टींचं तुम्ही पण भान ठेवावं. तुम्हाला तुमच्या समोर अशी येऊ शकतं की समानतेची गोष्ट करता असं कसं समान आणू शकता, निसर्गाने निर्माण केलं. या गोष्टी तुम्हाला क्लिअर करणे आवश्यक आहे की आपण निसर्गाच्या असमानतेबद्दल समानतेचे तत्व बसवण्याचा नाही प्रयत्न करून राहतो, मानवाने निर्माण केलेल्या असमानतेला समान करण्याचा प्रयत्न आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. आता या
टर्मचं महत्व जाणून घ्या, म्हणजे आपण ज्याला म्हणतोय ना की न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, या या सगळ्या बाबी किती महत्वाचे आहेत याला जरा नीट समजून घ्या. यापैकी ना सर्वात आधी कशाची मागणी झाली असेल तर ती मागणी होती स्वातंत्र्याची. सर्वात आधी दक्षु प्रश्न आहे का काही हँड रेज केलेला? बोला. सो ही जे चार टर्म्स आहेत, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, या चार पैकी, या चार पैकी जर सगळ्यात आधी जर कोणती टर्म जन्माला आली आहे तर ती आहे स्वातंत्र्य, लिबर्टी. सगळ्यात आधी कुठे काही कामामध्ये असत वेगळे, अच्छा जे भेटत नाही तर एक ठीक आहे. एक गोष्ट म्हणजे आधी क्लिअर करा, आर्टिकल 39 येतं डायरेक्टिव प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज मध्ये, डीपीएसटी मध्ये. हे जे मार्गदर्शक तत्वे आहेत हे सरकारवर सोपवलेले कार्य आहेत की तुम्ही हे करावे, आपण आशा करतो त्यांच्यासोबत. आपण फक्त हे केलं जावं याची आपण आशा करू शकतो, हे ते करतीलच हे त्यांच्यावर बंधनकारक आहे. मग प्रश्न इथे तुम्हाला निर्माण होऊ शकतो की मग काय फायदा, मग त्याचा फायदा काय? तर मग त्याबद्दल मी तुम्हाला डॉक्टर आंबेडकर यांचं स्टेटमेंट सांगून देईल. जेव्हा डीपीएसपी आपण शिकणार की 39 किंवा मग हे जे डीपीएसपी आहेत याची अंमलबजावणी जर राज्याने केली नाही, राज्य सरकार, तर त्याला घेऊन आपण कुठल्याच न्यायालयामध्ये दाद नाही मागू शकत, नाही मागू शकत. आर्टिकल 39 सांगते की सर्वांना समान वेतन, आर्टिकल 38 सांगते की सर्व राज्यांचे उत्पन्न वाढेल असं राज्यांनी कार्य करावे, आर्टिकल 40 कुठे ना कुठे स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करण्याबद्दल बोलते आहे, 44 युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे, 45 अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचं कल्याण करण्याबद्दल आहे, 46 या ज्या सगळ्या गोष्टी, 46 आहे जाती जमातीच्या कल्याण करण्याकरता, 45 शून्य ते सहा वयोगटातल्या मुलांचं संगोपन पोषण आहे, 47 पर्यावरण आहे, गोहत्या बंदी आहे, 48 वगैरे, 49 ऐतिहासिक वस्तूंचा सांभाळ आहे. हे लांब लचक लिस्ट दिली आहे की तुम्हाला हे सगळं करायचं आहे, पण सरकार हे करेलच हे त्यांच्यावर सोपवलं आहे. त्यांना फक्त मार्गदर्शन करून ठेवलं की तुम्हाला हे करायचं आहे. मग भविष्यामध्ये सरकारने फक्त यावर कायदा करावे आपण अशी आशा करू शकतो. जर त्यांनी काही नाही केलं तर मग आपण त्याच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकत नाही, न्यायालयात धाव घेऊ शकत नाही. मग जर न्यायालयात नाही जाऊ शकत तर हे युजलेस होऊन जातात का? नाही होऊन जात. पण मग त्याचा कसा, त्याला त्याचा वापर कसा होतो त्याबद्दल बोलणार. एक गोष्ट आठवण करा, एकच गोष्ट नक्कीच तुम्हाला मागच्या काही दिवसांमध्ये एकदा तरी मी हा शब्द बोललो असणार की संविधान सभेचे सल्लागार बी एन राव यांनी मसुदा समितीला एक सूचना दिलेली होती की भारतीय संविधानामध्ये दोन प्रकारचे हक्क आपण बहाल करावे, एक ज्यांना न्यायालयीन संरक्षण असेल, दुसरे ज्यांना न्यायालयीन संरक्षण नसेल. आठवते असं काहीतरी बोललो. न्यायालयीन संरक्षण असणारे हक्क हे, न्यायालयीन संरक्षण नसणारे हक्क हे 39 डीपीएसपी कम्प्लिटली. ठीक आहे, एक पुढच्या 10 दिवसामध्ये सगळं क्लिअर होते, डोंट वरी. आपण फंडामेंटल राईट्स आणि डीपीएसपी जेव्हा शिकू सगळं क्लिअर होते. ठीक आहे, ओके. सो या चार टर्म बद्दल आपण आपली चर्चा सुरू होती आणि तुम्हाला म्हटलं की या चार टर्म पैकी सर्वात आधी जन्माला येणारी किंवा जी सगळ्यात आधी जी मागणी होती ती नेमकी कोणत्या अधिकाराची होती, ज्याला आपण जस्टिस म्हणतो आहोत, लिबर्टी म्हणतो आहोत, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी. मला अजून त्रास देणार ऑनलाईन म्यूट झाला तर फक्त फोन लायचा.
जागतिक स्तरावर सर्वात आधी मागणी झाली आहे लिबर्टीची, स्वातंत्र्याची. स्वातंत्र्याची मागणी करणारी मंडळी कोण होती? तर ती सर्व ती व्यक्ती होती जी सेल्फिश होती, ज्यांना स्वतःच्या हक्काची पडली होती, ज्यांना स्वतःच्या आर्थिक संरक्षणाची पडली होती, ज्यांना याच पडलं होतं की ही चान्स आहे, चान्स मार. आणि हे सगळे सेल्फिश जे कुठे ना कुठे स्वातंत्र्याची मागणी करून राहिलेले, त्याला एका टर्म मध्ये मी मानतोय, सगळे सेल्फिश फिलॉसॉफर्स होते लिबरलिस्ट, ज्याला आपण उदारमतवादी म्हणतो. जे प्रायव्हेटायझेशन बद्दल आपण काल बोललेलो, राईट? ठीक आहे, चल चल चल, मग तो मिल असेल किंवा मग मिल सोबतचे अजूनही डंथम असेल किंवा अजून ढेर सारे होते. ठीक आहे, यांनी स्वातंत्र्याची मागणी अशी केलेली. आणि पण स्वातंत्र्याची मागणी करत असताना त्यांची बघा मागणी कुठल्या तत्वावर होती. त्यांचं मत असं होतं की सरकारने कुठल्याही प्रकारची बंधने व्यक्तीवर आणू नये. व्यक्तीला काय करायचं आहे, व्यक्तीला कुठला व्यवसाय करायचा आहे, कुठला धंदा करायचा आहे, हे सरकारने ठरवू नये, हे व्यक्ती स्वतः ठरवेल. आपण कोण? आपण फक्त राज्यकारभार करावा, आपण व्यक्तींच्या आर्थिक बाबतीमध्ये ढवळाढवळ करू नये. तर अशा प्रकारची मांग होत गेली, डिमांड होत गेल्या आणि वरच्या वर होत गेल्या. आणि त्यातनं निर्माण जी परिस्थिती निर्माण झाली ती अशी की सरकारने रिस्ट्रिक्शन काढून टाकले, त्यामुळे लोकांनी आपापल्या मताचे व्यवसाय धंदे जे आहे ते उभारले. जे हुशार होते, ज्यांच्याकडे थोडा पैसा होता, त्या पैशाला इन्व्हेस्ट करून त्यांनी भविष्यामध्ये मोठे मोठे उद्योग उभारले. ते मोठे मोठे उद्योग उभारून त्या उद्योगांमध्ये हजारोच्या संख्येमध्ये मजूर होते, लेबर होते, ते काम करू लागले. आणि आता समाजामध्ये परिस्थिती अशी झाली, एक मालक हजार मजूर, एक मालक हजारो मजूर, मालक श्रीमंत आणि मजूर दोन पैसा कमवतो, दोन वेळेचं कसंच खातो. आणि या परिस्थितीने समाजात काय निर्माण झालं तर त्याला आपण म्हणतो विषमता, त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण म्हणतो इनइक्वालिटी. बरोबर आहे. आता प्रश्न असा आहे की आपण स्वातंत्र्य तर दिले, पण त्या स्वातंत्र्याला देऊन समाजामध्ये असमानता निर्माण झाली ना, इनइक्वालिटी निर्माण झाली. मुठभर लोक असे झालेले ज्यांच्या हातामध्ये अमाप पैसा, अमाप संपत्ती, आणि असे तिकडे लाखो लोक असे आहेत ज्यांच्या हातामध्ये काहीच नाही. मजूर आहे बिचारे, काय थोडंफार कमवतात आणि थोडंफार खातात, अशी परिस्थिती आहे. तर मग या परिस्थितीमध्ये कशाची मागणी होऊ लागली? तर इथे मागणी झाली की समाजामध्ये न्याय नाही दिसत आहे, जस्टिस नाही आहे. आणि जस्टिस का नाही आहे? तर जस्टिस याकरिता नाही आहे कारण की समाजामध्ये असमानता आहे. त्यामुळे काय असायला पाहिजे? समाजामध्ये सर्व अधिकार समान असायला पाहिजे, सर्वांना असायला पाहिजे. आणि मग इथे मागणी होती समानतेची, इक्वॅलिटी असायला पाहिजे. आता ही इक्वॅलिटी जर नसेल तर काय होऊ शकते, आणि इक्वॅलिटी जर मेंटेन केली तर काय होऊ शकते, हा एक महत्वाचा भाग. आपण एक्झाम्पल साठी कुठले एक्झाम्पल घेऊ शकतो? या लेक्चरच्या एंड मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाईल. जसं तुम्हाला माहित असेल की आपल्या देशामध्ये एन्शियंट काळामध्ये वेदांचा उच्चार करण्याचा अधिकार फक्त एका क्लासला होता, चार क्लास पैकी. बरोबर आहे. त्या चार क्लास पैकी एकांना वेद उच्चारण्याचा अधिकार, त्यानंतरचा जो क्लास आहे त्यांच्या समोर ही वेद प्रोनाऊन्स करण्याचा अधिकार. पण जर आपण तिसऱ्या क्लासचा विचार केला तर, आणि फोर्थ क्लास, थर्ड क्लास आणि म्हणजे तिसरा क्लास आणि चौथा क्लास यांना वेदांचं पठन करण्याचा अधिकार नव्हता. चौथ्या क्लास तर बिलकुल नव्हता, म्हणजे वेद तर खूप दूरची गोष्ट झाली. म्हणजे साधक ओम हा शब्द सुद्धा जर चुकून तोंडात निघालेला तर शिक्षा होती की त्याची जीभ कापली जायची, ही परिस्थिती होती. मग या परिस्थितीला आपण न्याय परिस्थिती म्हणणार? ही न्याय परिस्थिती यासाठी नाही आहे कारण की समाजामध्ये स्वातंत्र्य तर आहे, पण ते स्वातंत्र्य समान तत्वानुसार नाही आहे. समजून राहिलं का? स्वातंत्र्य कुणाला? एका पर्टिक्युलर क्लासला. आणि त्यामुळे असमानता कशी निर्माण झाली? म्हणजे एक क्लास विरुद्ध बाकी क्लास, यांना अधिकार नाही यांना अधिकार आहे, ज्यांना अधिकार आहे म्हणजे त्यांना स्वातंत्र्य आहे, ज्यांना अधिकार नाही आहे म्हणजे समाजामध्ये असमानता आहे.
तर मग जर तुम्हाला स्वातंत्र्य द्यायचे आहे तर ते कोणत्या तत्वानुसार द्यायला पाहिजे ज्यामुळे सर्वांचा उद्धार होणार, तर तुम्हाला स्वातंत्र्य देत असताना ते स्वातंत्र्य हे समानतेच्या तत्वानुसारच द्यावं लागेल, नाहीतर मग त्या स्वातंत्र्याला काय अधिकार होणार किंवा त्या स्वातंत्र्याचा अर्थ तरी काय निघणार? जर तुम्ही फक्त स्वातंत्र्य दिले आणि समानता मागे राहिली तर काय दिसणार? तेच जे आता आपण दोन एक्झाम्पल घेतले, मुठभर लोकांच्या हातामध्ये अमाप संपत्ती, बाकी सगळे म्हणजे मुठभर लोकांनाच वेदांचं पठन करण्याचा अधिकार, बाकींना याबद्दल काही अधिकार नाही. कळत आहे का? पण जर आपण स्वातंत्र्यासोबत समानता या दोन्ही गोष्टी एकत्र द्यायला गेलो तर सर्वांना आर्थिक अधिकार सुद्धा असेल आणि सर्वांना सामाजिक राजकीय सर्व अधिकार एकत्र मिळते. कळते? आणि त्यामुळे समाजातली जी विषमता आहे ती हळूहळू नष्ट होऊन जाईल. क्लिअर? ठीक, समजलं नेमकं काय कारण आहे त्या स्वातंत्र्यासोबत समानतेच्या टर्मला जोडायची. स्वातंत्र्य फक्त देऊन काहीच नाही होणार, स्वातंत्र्यासोबत तुम्हाला समानता मेंटेन करावी लागेलच, स्वातंत्र्याला अर्थ होणार. फक्त इक्वॅलिटी आणि जस्टिस आपला तुमचा लिबर्टी. क्लिअर आहे? आणि बघा ना, जेव्हा इक्वॅलिटी, लिबर्टी आणि फ्रॅटर्निटी या तिन्ही गोष्टी समाजामध्ये येतील ना, तेव्हा आपण म्हणणार समाजामध्ये न्याय प्रस्थापित आहे. आपण मानतो पहिला शब्द, जोपर्यंत या तीन बाबी मेंटेन नाही होणार तोपर्यंत तुम्ही समाजामध्ये तुम्हाला न्याय नाही दिसणार. कसा दिसणार विचार करा ना. तर तीनही कन्सेप्ट समाजामध्ये एकदम नीट व्यवस्थित रित्या दिसणार तेव्हा तुम्ही म्हणाल की समाजामध्ये न्याय प्रस्थापित झालेला आहे. हा लक्षात घ्या, विचार करून चला. यापैकी या चार टर्म्स पैकी सगळ्यात महत्वाचं काय त्याला डिफाईन करणे कठीण आहे. की या चार पैकी सगळ्यात महत्वाचं काय आहे, सगळ्यात महत्वाचं. पण तरीही प्राथमिकता कशाला? स्वातंत्र्याला. स्वातंत्र्य, आता स्वातंत्र्य म्हणजे तुम्ही फक्त हा विचार करून चालू नका की स्वातंत्र्य म्हणजे काय, आम्हाला जसं वाटते तसं जगण्याचं स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य नाही रे. तसं तर ते स्वातंत्र्य तर सहसा असून मिळून जाते कुणालाही. आपण स्वातंत्र्यामध्ये जो सगळ्यात महत्वाचा तुम्ही पहिला शब्द मांडलाय ना, तो आहे विचार स्वातंत्र्य. मांडलाय स्वातंत्र्यामध्ये पहिलाच विचार मांडलाय आपण, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. एक साधा एक्झाम्पल देतो, डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना सर्व ओळखतात. एक एक्झाम्पल साठी, डॉक्टर आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 ला झालेला, ज्या घरी झाला त्या घरामध्ये ज्या रूम मध्ये झाला, पकडून झाला डॉक्टर आंबेडकर यांना त्याच रूम मध्ये 14 एप्रिल 1891 त्यांच्या जन्माच्या तारखेपासून तिकडे 6 डिसेंबर 1956 पर्यंत ते त्या रूम मध्येच राहिले. ते कधी बाहेर निघालेच नाही, त्यांनी कधी बाहेरचं जग बघितलंच नाही, त्यांनी कधी पुस्तकांचं वाचन केलंच नाही. म्हणजे आपण ज्या डॉक्टर आंबेडकरला ओळखतो तो आंबेडकर कधी बनलाच नाही. जर असं असेल त्या व्यक्तीनी अख्खं जीवन एका रूम मध्ये बंद राहून काढलं असेल तर आज समाजाची परिस्थिती, ज्या समाजावर अत्याचार झाले त्या समाजाची परिस्थिती आज जशी आहे तशी असती का? नाही. मानता ही गोष्ट, जर ही परिस्थिती बदलवली गेली अथवा डॉक्टर भीमराव आंबेडकर तर्फे बदलवली गेली तर ते कोणत्या ताकदीच्या जोरावर? कारण की त्यांना तो अधिकार प्राप्त होता अशातला भाग नाही, पण त्यांनी तो मिळवला आणि त्यांनी तो एन्जॉय केला. कोणता? स्वातंत्र्याचा अधिकार. स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांनी अभ्यास केला, एज्युकेट झाले, त्यानंतर त्यांनी आपले विचार मांडले आणि त्याच विचाराला फॉलो करून करोडो जनता डॉक्टर भीमराव आंबेडकर ची फॉलोअर झाली आणि आज एक समाज तयार झालेला. विचार करा, व्यक्तीच्या विचाराला किती महत्व आहे. विचार मांडण्याचा अधिकार, आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार, याच्यापेक्षा मोठा स्वातंत्र्याचा अधिकार नाहीये. जर तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करण्याचा अधिकार नसेल तर तुम्ही काय स्वातंत्र्य जगून आले रे, काय जीवन काय जगून आले? विचार करा, तुमच्याकडे अमाप पैसा आहे, घर गाडी सगळ्या गोष्टी आहेत, पण तुम्हाला तुमचे विचार मांडण्याचा अधिकार नाही. अरे पहिली गोष्ट, तुम्ही तर तुमचे विचार तेव्हा मांडा जेव्हा तुम्ही विचार बनवाल. आणि विचार बनवण्याकरिता तर एक प्रायमरी मेडिसिन लागते, एज्युकेशन.
या छोट्या छोट्या गोष्टी नीट जाणून घ्या. तुम्हाला जर फक्त स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये आपलं जीवन कसं ही जगण्याचा अधिकार म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार हा जर तुमच्या डोक्यात विचार असेल तर काढून फेका. आपल्या जीवनातला आपल्या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये अधिकारामध्ये सर्वात महत्वाचा अधिकार आपलं अभिव्यक्ती आपले विचार मांडण्याचा अधिकार. पण त्यासाठी विचार बनवावे लागतील. विचार अभ्यासातनं बनेल, विचार एज्युकेशननं बनेल. म्हणून एज्युकेशन हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. तर जर डॉक्टर आंबेडकरच्या जीवनात जर तुम्ही तो फेज काढला तर ते डॉक्टर भीमराव आंबेडकर नाही, कदाचित फक्त त्यांना आज कोणी भीमा म्हणून होत. समजून राहिलं काय म्हटलं? त्यामुळे विचार स्वातंत्र्य खूप आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे. पण फक्त ते एका व्यक्तीलाच मिळेल तर काही अर्थ नाही. ते जोपर्यंत सर्वांना मिळणार नाही तोपर्यंत न्याय प्रस्थापित होणार नाही. आता साध्या एक्झाम्पल मध्ये बघा, बघा एक सोसायटीमध्ये वेगवेगळी लोक राहतात. ती वेगवेगळी लोक राहतात, या लोकांपैकी पकडून चाला की आधी सगळ्यात आधी या समाजामध्ये स्वातंत्र्याची मागणी झाली. स्वातंत्र्याची मागणी करणारी ऑफकोर्स ती व्यक्ती दमदार लोक होती, मजबूत होती, ताकदवर होती, शक्तिशाली होती. त्यांनी स्वातंत्र्य मिळवून घेतलं आणि आपल्या हुशारीच्या जोरावर त्या प्रदेशाची सगळी साधन संपत्ती जी आहे ती बळकावली आणि त्यानुसार त्यांनी आपला एक स्टेटस निर्माण केला. आणि त्यानुसार समाज असा दिसतो, या समाजामध्ये ही मंडळी ज्यांचा एक स्टेटस आहे आणि बाकी लोक जे मागेच राहिलेले, तर या समाजामध्ये स्वातंत्र्य लिबर्टी जरी प्राप्त झालेलं तरी पण त्यानुसार सर्वांचं भलं झालंय का? नाही. त्यामुळे ते स्वातंत्र्यासोबत कशाची जोड देणे आवश्यक होती? तर इक्वॅलिटीची, समानतेची. जेव्हा हे अधिकार सर्वांना समान प्राप्त झाले असते, सर्वांना समान संधी मिळाली असते, समान संधी मिळणे आवश्यक. तुम्हाला म्हटलं जाते की तुम्हाला सर्वांना अधिकार संविधानानुसार प्राप्त होतात स्वातंत्र्याची समानतेची, पण याचा अर्थ असा नाही आहे की सरकार तुम्हाला येऊन काही देणार, हे घे तुला नाही मिळालं आहे का हे घे, असं होणार का? नाही. तुम्हाला सरकार काय करणार? तुम्हाला राज्य हे ऑपॉर्च्युनिटीज निर्माण करून देतील. तुम्हाला संधीची समान एक ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळेल, ती संधी तुम्हाला प्राप्त करावी लागते. या गोष्टीला आता कधी तुम्हाला नाही समजणार. फंडामेंटल राईट्स मध्ये तुम्हाला नीट समजेल की आपण कोणत्या संधी बद्दल बोलून राहिलो. इथे सुद्धा सर्वांना समान संधी देणे आवश्यक. सर्वांना समान संधी देणे म्हणजे इक्वॅलिटी प्रस्थापित करणे. आणि जेव्हा इथे इक्वॅलिटी प्रस्थापित होईल तेव्हा साधारणतः मग हा समाज अशा प्रकारे आपल्याला दिसू शकेल. चालेल, ठीक आहे. पण त्यामुळे काही ना काही प्रमाणात ही मंडळी ज्यांना आधीच स्वातंत्र्य मिळालं होतं बाकीच्यांच्या कम्पिटिव्हली आणि आता, आणि त्यामुळे त्यांनी छान त्यांचं एक स्टेटस होतं, बाकी सगळ्या गोष्टी होती, बाकीच्या त्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, पण आता समानता प्रस्थापित केली गेली त्यामुळे आता त्या अधिकारांची वाटणी होते. म्हणजे यांचे अधिकार कुठे ना कुठे थोडेफार कमी झाले असतील ना. जर असं झालं असेल तर कुठे ना कुठे यांच्या मनामध्ये ती गोष्ट खटकत असेल ना. तुम्ही फक्त स्वतंत्रता दिली, ते समानतेच्या तत्वानुसार दिली, पण त्या समानतेच्या कारणाने काही लोकांचं मन दुखावलंच असेल की यांच्यामुळे आमच्या अधिकार खचले गेले. जसं आज चर्चा होते, एका विशिष्ट लोकांना रिझर्वेशन आहे म्हणून आम्हाला नोकऱ्या मिळतात, ही चर्चा होते. काय माहित बाबा कशी होते, सेन्स नाही आहे का यामध्ये होते पण, ठीक आहे. पण एनिवेज जर असं असेल तर या स्वातंत्र्याने समतेला ना काही अर्थ राहणार नाही, काही अर्थ राहणार. जोपर्यंत हे तीन मंडळी ज्यांना सगळ्यात आधी स्वातंत्र्याचे अधिकार मिळाले होते, आधी स्वातंत्र्य मिळाले तिघांना, मग आपण म्हटलं की नाही यांना नाही मिळाले तर मग आपण समानतेच्या तत्वानुसार स्वातंत्र्य दिले सर्वांना. आता सगळ्या समाजामध्ये समानता आहे आणि सगळ्या समाजामध्ये स्वातंत्र्य आहे, पण ज्यांना आधी स्वातंत्र्य मिळालं होतं म्हणजे 1, 2, 3 यांना, जर यांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा त्रास होत असेल तर या समाजाला खऱ्या अर्थाने या समाजाचा विकास नाही होऊ शकेल. तर मुळात आता या परिस्थितीमध्ये या समाजात सगळ्यात जास्त आवश्यकता कशाची आहे? तर सगळ्यात जास्त आवश्यकता आहे बंधुभाव निर्माण करण्याची. जोपर्यंत या तिघांना या गोष्टीची जाणीव होणार नाही, आतापर्यंत आपण जे अधिकार एन्जॉय केले ते अधिकार यांना सुद्धा असायला पाहिजे. बिलकुल,
जे समानतेचे तत्व आहे ते वाईट नाही आहे. जोपर्यंत ही मानसिकता तयार होणार नाही तोपर्यंत तुम्हाला या समाजात न्याय मिळणार नाही. इथन बंधुता जरी काढलं तरी स्वातंत्र्याने संपलेला काही अर्थ राहील का? दिखावाच राहील ना रे. अरे दिखावाच राहील कुठे ना कुठे. त्यामुळे बंधुभाव निर्माण होणे आवश्यक आहे. बंधुभाव निर्माण होत असताना बिलकुल, आणि बंधुभाव ठीक आहे, बंधुभाव नेमकं कुणाच्या हृदयामध्ये जास्त निर्माण करायचे, सगळ्यांच्याच हृदयात समानच व्हायला पाहिजे. पण तरी ज्यांना आतापर्यंत होतच, त्यांच्या मनामध्ये जोपर्यंत बंधुभाव निर्माण होणार नाही तोपर्यंत जो सामाजिक क्लेश आहे तो जाणार नाही, तो नाही जाणार. पूर्वी काही धार्मिक अधिकार विशिष्ट जातीला, आता सर्वांना. त्यामुळे ज्यांना आधी अधिकार होते त्यांना जर आजही असं वाटत असेल की यांच्यामुळे आमच्या अधिकारावर घाला आला, चुकीचं होईल. जोपर्यंत हा समाज म्हणजे ज्यांना आधी अधिकार होता ते बंधुभाव निर्माण करणार नाही आहे, तर आपल्याच देशाची लोक आपलीच लोक आहे. जे आम्हाला अधिकार होते आज ते त्यांना जरी मिळाले तरी काही प्रॉब्लेम नाही बाबा, सगळे अधिकार आम्ही सर्व मिळून एन्जॉय करू. जोपर्यंत ही भावना निर्माण होणार नाही तोपर्यंत तो समाज आणि त्या समाजामध्ये न्यायाचा सिद्धांत हा विकसित होऊ शकणार नाही. त्यामुळे आधी समाजाला स्वातंत्र्य द्या, पण स्वातंत्र्यासोबत तुम्ही जोड द्या समानतेची. समानतेच्या तत्वानुसार सर्वांना स्वातंत्र्य मिळेल, पण सर्वांना स्वातंत्र्य मिळत असताना लोकांच्या मनामध्ये बंधुभाव निर्माण होणे सुद्धा तेवढंच आवश्यक. नाहीतर जर असंच वाटू लागलं की हा स्वातंत्र्य किंवा काही खास लोकांना मिळालेलं स्वातंत्र्य हे आमच्या अधिकारावर घालाय, तर त्या समाजाचं काही खरं नाही आहे. तर स्वातंत्र्य आणि समतेसोबत जोपर्यंत फ्रॅटर्निटी निर्माण होणार नाही तोपर्यंत समाजामध्ये न्याय प्रस्थापित होणार नाही. या ज्या सर्व टर्म्स आहेत आपण आता ज्या बघितलेल्या, सिरियसली मला खरंच आता काही वेगळं सांगण्याची गरज नाही की किती सुंदर या संकल्पना आहेत. ठीक आहे, कुठल्याही समाजाला, कुठल्याही समाजाचा स्वतःला एक विकास करायचा असेल, सामाजिक विकास, तर या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक होऊन जातात, अति आवश्यक होऊन जातात. पण याचा अर्थ ना नीट जाणून घेणे आवश्यक आहे. आपण फक्त भाष्य करतो, प्रियंबल मध्ये जस्टिस आहे, लिबर्टी आहे, इक्वेलिटी आहे, फ्रॅटर्निटी आहे, हो, पण कशा तत्वावर आहे आणि नेमकं आपण त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करू शकतो आणि त्याने नेमकं काय घडू शकत या गोष्टी समजून घेणे खूप जास्त आवश्यक असतात. ठीक आहे, आणि त्यामुळे कदाचित आज तुम्हाला कालच्या लेक्चरचं इम्पॉर्टन्स समजलं असेल, कारण की काल जेव्हा आपण प्रेमळ सुरू केलेलं तेव्हा आपण बोललो होतो की काही फिलॉसॉफर्स, काही तज्ञ ज्यांनी प्रियंबला कितपत महत्व दिलं आहे, म्हणजे एने पालकीवाला हे म्हणतात की बाबा हे तर आमच्या देशाचं आयडेंटिटी कार्ड आहे संविधानाचं. ठीक आहे, मी त्या बारकर बद्दल तुम्हाला सांगितलं होतं ज्यांनी आपल्या पॉलिटिकल थिअरीच्या बुक मध्ये पहिल्याच पेज मध्ये आपल्या प्रियंबलला छापलेलं किती महत्व दिलं गेलं आहे आपल्या संविधानाच्या या उद्देश पत्रिकेला. तर विचार करा ना, नाही का आपल्या देशाचा अख्खा सार त्या एका पेज मध्ये दिसणार की आपला देश कसा असायला पाहिजे, आपण कशा प्रकारचा देश आपल्या स्वप्नामध्ये जे बांधलं होतं तो कसा असेल, या संपूर्ण बाबीचा सार आपल्या प्रियंबल. उद्देश पत्रिका हा घटनेचा भाग आहे का? राज्य घटनेचा एक 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 अभिन्न अंग आहे का अथवा भाग आहे का? हा एक मोठा प्रश्न निर्माण होऊन जातो. बोलूया आपण, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण की ज्या प्रियंबल बद्दल बोलून राहिलोय, मुळात ही गोष्ट खूप जास्त महत्वाची होऊन जाते की आपण ज्या प्रियंबल बद्दल बोलून राहिलेलो त्या प्रियंबलला कोणतीही आर्टिकल लागत नाही, त्या प्रियंबलला राज्यघटनेच्या कोणत्याही भागामध्ये जागा दिली नाही आहे, ना तो कोणत्या शेड्यूल मध्ये आहे. तर जो ना कोणत्या शेड्यूल मध्ये आहे, ना कोणत्या पार्ट मध्ये आहे, नाही त्याला कोणती आर्टिकल लागत, तर प्रश्न निर्माण होतो ना की भारतीय उद्देश पत्रिका हा भारतीय संविधानाचा भाग आहे की नाही आहे. खूप महत्व, आणि कारण की आता त्याचं महत्व आता काही वेगळं सांगण्याची गरज आहे आपल्या देशाच्या उद्देश पत्रिकेची? नाही, म्हणजे हाच तर सोर्स आहे रे संविधानाचा. आपण संविधान तयार केलेला तर सोर्स काय मिळणार? तर आपल्या देशाची उद्देश पत्रिका, हा सोर्स आहे, तोच आत्मा आहे संविधानाचा, उद्देश पत्रिका. त्याचं महत्व खूप आहे, तर प्रश्न हा निर्माण होतो की ही उद्देश पत्रिका संविधानाचा भाग आहे की नाही आहे, प्रश्न निर्माण होतो. यात आपल्याला मिळतात दोन रेफरन्स, बेसिकली तीन रेफरन्स मिळतील, तीन रेफरन्स मिळतील. फर्स्ट टाइम हा प्रश्न निर्माण झाला होता 1960 ला. तुम्हाला हेडिंग द्यायचा आहे
उद्देश पत्रिका संविधानाचा भाग आहे की नाही, प्रश्न हा आहे उद्देश पत्रिका आपल्या संविधानाचा भाग आहे की नाही, कारण की याला कुठलीच ठराविक आर्टिकल, कुठलाच पार्ट, कुठलाच शेड्यूल लागत नाही. मग याबद्दलचा प्रश्न सर्वात आधी निर्माण झाला होता 1960 ला, 1960 ला एक केस बेरुबारी युनियन, आणि त्या बेरुबारी युनियन केस मध्ये पहिल्यांदा हा प्रश्न निर्माण झाला, म्हणजे घटना लागू झाल्याच्या 10 वर्षानंतर हा प्रश्न निर्माण होतोय की बाबा उद्देश पत्रिका राज्य घटनेचा पार्ट आहे की नाही. या जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्ट जे जजमेंट देत आहे त्या जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टने आधी उद्देश पत्रिकेचं महत्व विशद केलं, म्हणजे त्यांनी क्लिअर केलं. ते म्हणतात की उद्देश पत्रिका हे आपल्या देशाच्या संविधानासाठीच नाही तर आपल्या देशाकरिता खूप मौल्यवान घटक आहे, खूप महत्वाचा भाग आहे उद्देश पत्रिका. उद्देश पत्रिकेपेक्षा ते जास्त महत्व देतच नाही त्या जजमेंट मध्ये, उद्देश पत्रिकेला सर्वाधिक महत्व देतात. पण म्हणतात की उद्देश पत्रिका हा राज्य घटनेचा भाग नाही आहे. बेरुबारी युनियन केस मध्ये त्या पॅनलने सरळ सरळ प्रियम्बलला राज्य घटनेचा भाग नाही असं जजमेंट दिला. पण ही परिस्थिती तशीच सुरू नाही राहिली, कारण की 13 वर्षानंतर पुन्हा एक महत्वाचा केस, एक महत्वाचा खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये येत, 1973 आणि 1973 केशवानंद भारती केस. या केस मध्ये, या केसचं जजमेंट देत असताना सुप्रीम कोर्टनी भरपूरशा गोष्टी क्लिअर केल्या, खूप जास्त गोष्टी क्लिअर केलेल्या. या केसचं कितपत काय महत्व आहे आपल्याला बघायचं आहे जेव्हा आपण अमेंडमेंट शिकणार आणि महत्वाचे जे केसेस होते ते बघणार. पण केशवानंद भारती केसनी क्लिअर केलं की 13 वर्षाआधी सुप्रीम कोर्टनी दिलेला बेरुबारी युनियनचा जो निर्णय होता, जे जजमेंट होता, जजमेंट सुप्रीम कोर्टातर्फे चुकला. कारण की सुप्रीम कोर्टनी हे स्पष्ट केलं होतं की प्रियम्बल हा राज्यघटनेचा भाग नाही. 1973 केशवानंद भारती केस मध्ये सुप्रीम कोर्टनी क्लिअर केलं की प्रियम्बल हा राज्यघटनेचा भाग आहे, त्याला कुठली आर्टिकल लागू द्या अथवा नका लागू द्या, तो कुठल्या भागामध्ये असू द्या अथवा नका असू द्या, तो संविधानाचा एक मौल्यवान भाग आहे. केशवानंद भारती केसचं जजमेंट खूप आवश्यक. बेरुबारी युनियननी ज्याला नकार दिलं होतं, केशवानंद भारती केसनी त्याला एक्सेप्ट केलं आणि क्लिअर केलं की प्रियम्बल हा संविधानाचा भाग आहे. पुन्हा एकदा एका केसमध्ये याला स्पष्ट करण्यात आलेलं, जेव्हा 1995 ला सुप्रीम कोर्ट मध्ये LIC केस होती, भारतीय जीवन विमा खटला, या केस मध्ये पुन्हा एकदा सुप्रीम कोर्ट क्लिअर करते की उद्देश पत्रिका हा संविधानाचा भाग आहे. 3 केसेस बिलकुल लक्षात ठेवायचे की कोणत्या केसनी नेमकं जजमेंट काय दिलाय. डन. हा एक प्रश्न निर्माण झाला होता प्रियम्बलला घेऊन. दुसरा प्रश्न प्रियम्बलला घेऊन हा निर्माण होतो की उद्देश पत्रिकेमध्ये घटना दुरुस्ती होऊ शकते का, अमेंडमेंट. हा प्रश्न महत्वाचा पुन्हा. बघा, इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की आतापर्यंत, म्हणजे मागच्या 73 वर्षांमध्ये आपल्या देशाच्या राज्य घटनेच्या उद्देश पत्रिकेत फक्त एकदाच घटना दुरुस्ती झाली आहे, फक्त एकदाच दुरुस्ती झालेली आहे, ते ही 42nd अमेंडमेंट, जे आपण ऑलरेडी बघितलेलं, या 42 सगळ्या घटना दुरुस्तीनुसार सोशलिस्ट आणि सेक्युलर, त्यासोबतच अखंडता हा शब्द टाकला गेला. अखंडता हा शब्द फ्रॅटर्निटीला लागेला मग राहून गेला कदाचित, पण मी सांगितलं होतं ना की का बरं फ्रॅटर्निटी महत्वाची आहे देशाच्या एकता आणि एकात्मते करता, तो जो शब्द टाकला गेला ना अखंडता, तो फ्रॅटर्निटीला जोडा नंतर. समजलं का मी काय म्हणलो आहे? 3 शब्द ऍड केले गेले होते ना रे, सेक्युलर, सोशलिस्ट आणि अखंडता. तो सेक्युलर आणि सोशलिस्ट बघितच होतं आपण, म्हणतो ना अखंडता. मी तुम्हाला सांगतो की कुठे जाणार तो फ्रॅटर्निटीला लागेल तिथे ऑब्जेक्टिव्ह मध्ये. सो एकदाच आतापर्यंत दुरुस्ती झाली, तेही 42nd अमेंडमेंट मध्ये.
पण मग प्रश्न हा होताच ना की बाबा जर प्रियंबल हा घटनेचा भाग नसेल तर मग त्यामध्ये दुरुस्ती करता येतं का? अथवा असेलही तर खरंच पार्लामेंटला प्रियंबल मध्ये कुठल्याही पद्धतीने दुरुस्ती करण्याचा अधिकार प्राप्त होतो का? यात सुप्रीम कोर्टने स्पष्ट केलाय, स्पष्ट केलाय केशवानंद भारती केसमध्येच की संसदेला संविधानाच्या कोणत्याही कलमामध्ये ज्या प्रकारे दुरुस्ती करण्याचा अधिकार प्राप्त होतो त्याच प्रकारे त्यांना प्रियंबल मध्ये सुद्धा घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार प्राप्त होतो. प्रॉब्लेम नाही आहे, फक्त घटना दुरुस्ती करत असताना एका गोष्टीचं भान ठेवून आपण ती दुरुस्ती करावी, आपण प्रियंबलचा मूळ गाभा हलवू शकत नाही. आपण प्रियंबलचं बेसिक स्ट्रक्चरला धक्का न लावता तुम्ही दुरुस्ती करू शकता. म्हणजे त्यातनं तुम्ही काही काढत असताना ना नागरिकांचे हक्क कमी होतील असं नाही करू शकत. तुम्ही नागरिकांना जर अजून काही द्यायचं असेल तर मात्र तुम्ही त्यामध्ये दुरुस्ती करून ऍड करू शकता. असं जर झालं तर म्हणजे त्यांना सरळ सरळ अधिकार दिले तर होऊ शकते भविष्यकालीन सरकार तुमच्या त्या प्रियंबल मधलं समानतेचे तत्व काढून टाकेल. मग काय करू आपण? विचार करा, एक जरी शब्द निघाला तर काय परिस्थिती होईल या समाजाची. त्यामुळे ना प्रियंबलला धक्का बसेल, प्रियंबलची बेसिक स्ट्रक्चरला धक्का बसेल अशा प्रकारची दुरुस्ती नाही होऊ शकत. हा, त्याची शोभा वाढेल, नागरिकांचे अधिकार वाढतील, अशी दुरुस्ती करणे आम्ही वेलकम करू, प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पॉझिटिव्ह घटना दुरुस्ती होऊ शकते, निगेटिव्ह नाही होऊ शकत. यानुसार आपल्या देशाच्या उद्देश पत्रिकेला या पद्धतीने मांडलं गेलं आणि या छोट्याशा प्रियंबल मध्ये आपल्या सुंदर देशाचं स्वरूप आणि आपले उद्देश कशा प्रकारचे असेल याला सांगण्याचा प्रयत्न केला गेला. ठीक आहे, उद्देश पत्रिका क्लिअर. ठीक आहे, हा एक महत्वाचा पार्ट होऊन जातो आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा शिकण्यासाठी आणि पहिला असा थोडा हेवी पार्ट ज्यामध्ये भरपूरशा गोष्टी दडलेल्या आहेत, कॉन्सेप्ट दडलेल्या आहेत. आतापर्यंत आपण कॉन्सेप्ट वगैरे असे काही बघितलं नाही. आजपासून बघून चाललं की आपण कालपासून सुरू केलेलं कॉन्सेप्ट बेस ऑलरेडी. ठीक आहे, ते आपला हा टॉपिक झाला. नेक्स्ट सेशन मध्ये फेडरल सिस्टम आपण इंडियासाठी कसं राहील तो पाठवू. ठीक आहे सर, भेटू.